डबल करायचं स्टार्ट व्हिडिओ करायचं स्टार्ट व्हिडिओ आता बघा काय गोष्ट झालं आवाज आले का तिकडूनच म्यूट केलेलं आहे आता येते म्हणून आता येते बघा नाही आता दोन पर्यंत आहे ना एक ते दोन त्याने हे केलं असतं स्टार्ट केलं असतं त्यांनी स्टार्ट केलं नाही का मॅडम इतकं कुठं मारायचं थोड बसा सर पाच मिनिट सुरू पर्यंत एकदा आता काही नाही रे
मित्रांनो, एक ते दोनच्या दरम्यानचा हा सेशन सुरू होत आहे. परत सर्वांचं एकदा स्वागत करतो आहे. हा सेशन आपल्यासमोर घेऊन येत आहे माननीय श्री भुते साहेब. मी भुते साहेब विनंती करतो त्यांनी पुढील सेशन सुरू करावं. नमस्कार. आवाज येतोय माझा? आपल्यापैकी कोणी प्रशिक्षणार्थी अनम्यूट करून बोललं तरी सुद्धा चालेल. सर अनम्यूट कोणाला करता नाही तुम्हाला त्यांना अनम्यूट करता ज्यांना बोलायचं. रेशन कार्ड लागलं बस बरोबर.
लवर अटॉट सर लवर अटॉट सर अपन हैंड रेज केला काय सांगायचं आहे आपल्याला चला आपण काही थोड्याशा तांत्रिक बाबी होत्या आता त्या तांत्रिक बाबी क्लियर झालेल्या आपण या ठिकाणी ऑनलाइन प्रशिक्षणाची एक चांगली किक स्टार्ट या ठिकाणी झालेले मित्रांनो मी आधीच आपल्याला सूचित केल्याप्रमाणे हे जे प्रशिक्षण आहे हे इंटरॅक्टिव्ह स्वरूपाचं प्रशिक्षण आहे आणि इंटरॅक्टिव्ह स्वरूपाचं प्रशिक्षण असल्यामुळे त्याच्यामध्ये आपलं बोलणं हे उगाणं आलंच तर मी या संदर्भातल्या तांत्रिक सूचना आपल्याला मगाशी कोकुळवार साहेबांनी दिलेल्या आहेत त्या थोड्याशा रिपीट यासाठी करू इच्छितो की या थोड्याशा आपल्या अंगवळणी पडणं आजच्या पहिल्या दिवसापासून त्या गरजेच्या आहेत त्यामुळं हे जे प्रशिक्षण आहे आपलं सुरुवातीचं जे सेशन आहे माझं पहिलं सेशन या ठिकाणी आयोजित केलं आहे त्यासाठी आयोजकांचे मी या ठिकाणी धन्यवाद देतो माननीय संचालक महोदय सुद्धा यांनी सुद्धा आपल्याला शुभेच्छा दिलेले माननीय सहसंचालक महोदय अमरावती यांनी नागपूर रिजन माननीय श्री देवतळे सर यांनी सुद्धा या ठिकाणी सूचना आपल्याला दिलेल्या आहेत तर त्या पद्धतीचं प्रशिक्षण आपला हा देण्याचा हा माझा संपूर्ण प्रयत्न राहील मित्रांनो मी आधी सांगितल्याप्रमाणे इंटरॅक्टिव्ह इन द सेन्स जसं दळवी साहेबांनी आपल्याला सांगितलं की यामध्ये काही प्रश्न सुद्धा मी आपल्याला विचारणार आहे तर हे प्रश्न आपल्याला विचारल्यानंतर आपण एक थोडस ऑनलाईनची जी एक इनिव्हिटेबिलिटी आहे अपरिहार्यता आहे ती एक समजून घेऊया या ऑनलाईन मध्ये आपल्याला ज्यांना कुणाला उत्तर द्यायचं आहे प्रश्नाचं त्यांनी आपलं हँडरेजचं बटन दाबायचं आहे हँडरेज जिथे आहे मला हँडरेजचं बटन माझ्या स्क्रीनवरती दिसेल मी त्यांना अनम्यूट करेल आणि अनम्यूट केल्यानंतर त्यांनी स्वतः अनम्यूट करायचं आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तर या पद्धतीचं कार्यपद्धती आपल्याला या ठिकाणी अपेक्षित आहे तर या पद्धतीने आपण पुढे जाऊया मला वाटतं सर्व पार्टिसिपंट या ठिकाणी जॉईन झालेले आहेत मी माझ्या या प्रशिक्षणाला या ठिकाणी सुरुवात करतो
नमस्कार, मी माझा परिचय देतो. मी अनिल भुते, सहायक संचालक अतांत्रिक या पदावर व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय अमरावती येथे कार्यरत आहे. आणि माझ्याकडे सहायक संचालक या पदाचा अतिरिक्त कार्यभार सुद्धा सोपवण्यात आलेला आहे. त्यामुळे आस्थापना विषयक बाबी पाहणं हे संपूर्ण माझं या ठिकाणी कर्तव्य झालेलं आहे. मित्रांनो, ज्या ठिकाणी आपण काम करतो, आपल्या प्रशिक्षणाला आपण सुरुवात करूया. ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या ठिकाणी आपल्याला संपूर्ण माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. त्या ठिकाणची आपल्याला संपूर्ण माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला विचारणार होते की बाबा तू कुठे काम करतो, आपण सांगतो मी ज्युनियर क्लार्क आहे, या ठिकाणी आहे. आणि तुम्हाला जर एखाद्या ज्याला आपण लेमॅन म्हणून रस्त्यावर चालणाऱ्या माणसाने विचारलं की बाबा कोणकोणत्या योजना आहेत, तुम्ही कोणकोणत्या योजनांवर काम करता, तर आपल्याला त्या ठिकाणच्या योजना सुद्धा सांगता आल्या पाहिजे. आपलं एकूणच कामकाज कसं आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगता आलं पाहिजे. ते सुद्धा सांगणं आपलं कर्तव्य ठरते. त्यासाठी आपण वेल इन्फॉर्म आणि नॉलेजेबल असणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी आणि तसं तर आपल्याला सर्वांना कल्पना आहे की जर आपल्याला पदोन्नती पाहिजे असेल तर आपली पीआरटी आपल्याला क्लिअर असणं आवश्यक आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे आता जसं 1 मार्च 2018 शासन निर्णय आलाय हे सुद्धा लिहून घ्या. आपण वेळोवेळी नोटडाऊन सुद्धा करा की सेवा प्रवेश म्हणजे सेवा प्रवेशोत्तर परीक्षेपासून सूट मिळण्यासाठी जी अट आहे आता ती 1 मार्च 2018 शासन निर्णयामुळे 50 वर्ष इतकी वाढवण्यात आलेली आहे. तर ती आपल्याला तो सुद्धा एक शासन निर्णय झालेला आहे. त्याच्या आधी ही जी मर्यादा होती ती 45 वर्षांची होती. आता ही मर्यादा वाढवून 50 वर्षांची करण्यात आलेली आहे. त्यामुळं या सुद्धा बाबी आपल्याला माहिती पाहिजे. आणि परंतु 50 वर्षापूर्वी आपल्याला परीक्षा या द्यायच्याच आहेत. आणि परीक्षाच्या ज्या काही संधी आहेत त्या संधींमध्ये ती परीक्षा उत्तीर्ण करणं आपलं कामच आहे. ते आपल्यासाठी क्रमप्राप्त ठरतं. जर परीक्षा आपण उत्तीर्ण झाला नाही तर आपल्याला जो सातव्या वेतन आयोगाप्रमाणे 10-20-30 जो काही एकूण लाभ आहे तो सुद्धा लाभ दिला जाणार नाही. त्यामुळं परीक्षा पास करणं आपल्यासाठी अतिशय कंपल्सरी आपल्यासाठी काम होऊन बसतं. त्यामुळंच या प्रशिक्षणाचा हा जो एकूणच प्रपंच आपण आयोजित केलेला आहे. त्यामुळे या प्रशिक्षणासाठी आपण पूर्णतः वेल इन्फॉर्म असणं गरजेचं आहे. ज्या काही बाबी वाटतात त्या लिहून घ्या प्रत्यक्ष, ज्या तुम्ही नोट्स काढतात. आणि मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छेन, काल सुद्धा सांगितलं होतं की आपल्याला आपल्या मेमरीवरती खूप विश्वास असतो की आपण मला आठवते सगळं आणि मी करून टाकेल. पण मित्रांनो, ज्यावेळेस कामकाजाची वेळ पडते त्यावेळेस मात्र काही आठवत नाही. त्यावेळेस आपल्याला ही तुम्ही जे आता एक वही मेंटेन करणार, एखादं रजिस्टर मेंटेन करणार, ते मात्र आपल्याला खूप उपयोगी पडणार आहे. त्यामुळे ज्या ज्या काही बाबी आहेत त्या सगळ्या प्रत्यक्ष तुम्ही लिहून काढा. आणि लिहिण्याचा फायदा एक असा आहे की लिहिल्यामुळे आपल्या गोष्टी कायम चिरंतन स्मरणात राहतात. त्या स्मरणात राहिल्या पाहिजे आपल्याला. अजून आपल्याला खूप वर्ष सेवा करायची आहे. त्यामुळे त्या स्मरणात ठेवणं आपल्यासाठी आपलं कर्तव्य होऊन बसतं. सर्वप्रथम मी आपलं या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो की आपण शासकीय सेवेमध्ये आलेला आहात. शासकीय सेवा ही एक अतिशय चांगली सेवा समजली जाते. आणि आपल्या जे काही आपले ज्याला आपण अंतिम लाभार्थी म्हणूया, आपली मुलं आयटीआयच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपली आयटीआयची मुलं, टेक्निकल हायस्कूलच्या बाबतीत बोलायचं झालं तर टेक्निकल हायस्कूलची मुलं आपली, यांच्या बाबतीत बोलायचं झालेलं, यांना आपल्याला सेवा द्यायच्या असतात. यांच्या सेवेसाठीच आपल्या सेवा आहेत. आणि आपल्या एकूणच संस्थेच्या आपल्या सेवेसाठी आपल्या एकूणच सेवा आहे. तर त्यामुळं या सेवा उत्तरोत्तर आणखी कशा पद्धतीनं चांगल्या करता येईल हे सुद्धा पाहणं आपलं कर्तव्य आहे. मला कल्पना आहे की आपण आता जे काही नियुक्त झालेला बरीचशी मंडळी 2014 रिक्रुटमेंटनुसार सुद्धा काही मंडळी या ठिकाणी त्यांची नियुक्ती झालेली असू शकते. 2014 नियुक्ती यासाठी म्हणतोय की 2014 नियुक्तीच्या जी रिक्रुटमेंट ड्राईव्ह भरती प्रक्रिया घेण्यात आली होती त्या भरती प्रक्रिया 2018 आपण नियुक्त्या दिलेल्या आहेत. आमच्या अमरावती रिजनमध्ये सुद्धा बऱ्यापैकी कर्मचारी त्या 2014 नियुक्तीच्या याच्यावरती रुजू झालेल्या आपल्याला दिसून येतील. तर त्यामुळं हे सरळ सेवा संवर्गातून आलेले कर्मचारी आहेत. काही लाडपागेमधून सुद्धा कर्मचारी आले असण्याची शक्यता आहे ज्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे. तुम्हाला सर्वांना कल्पना आहे, सरांनी सांगितल्याप्रमाणे ज्युनियर क्लार्क कनिष्ठ लिपिक या पदाचे रिक्रुटमेंट रूल्स, ज्याला आपण सेवा प्रवेशोत्तर नियम म्हणतो, हे सुद्धा लिहून घ्या. आर आरचा फुल फॉर्म मी तुम्हाला ते सांगतोय की RR शॉर्ट फॉर्मचे फुल फॉर्म लिहून घ्या, फुल फॉर्मचे शॉर्ट फॉर्म सुद्धा लिहून घ्या. ते सुद्धा आपल्याला लिहिणं अत्यंत गरजेचे आहे. ज्याला आपण रिक्रुटमेंट रूल्स म्हणून सेवा प्रवेश नियम मराठीमध्ये, तर ते सेवा प्रवेश नियम सुद्धा शासनाने बदललेले आहेत. मागल्या 1-2 वर्ष झाले की वर्ग 4 बाबतीत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत हे RR आता 10वी पासच पाहिजे, जे सुरुवातीला ज्युनियर क्लार्कच्या बाबतीत होता. आणि ज्युनियर क्लार्कच्या बाबतीत मात्र
हे जे सेवा प्रवेश नियम आहे त्याच्यानुसार शैक्षणिक अर्हता ही ग्रॅज्युएशन करण्यात आलेली आहे. पदवीधर कोणत्याही फॅकल्टीचा पदवीधर तो असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे काय होऊन झालं की प्रशासनाला चुस्त दुरुस्त करायचं आहे तर त्यामुळं प्रशिक्षित स्टाफ आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि याच दृष्टिकोनातून दहावीवरून सरळ सरळ शासनाने डायरेक्ट पदवीधर पर्यंत त्यांची सेवा प्रवेश नियमामध्ये जी क्वालिफिकेशन आहे शैक्षणिक अर्हता आहे ही वाढवण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी मी आपल्याला जसं सांगितलं की काही इंटरॅक्टिव्ह आपलं सेशन राहील, मी आपल्याला एक छोटेसे काही प्रश्न सुद्धा विचारणार आहे. तर मला सांगता येईल की आपल्या ज्या आपल्या असा एक कोणता असा पवित्र राजकीय ग्रंथ आहे की ज्याच्यावर हा संपूर्ण आपण ज्याला म्हणू प्रशासनाचा आणि संपूर्ण देशाचा डोलारा चालतो. कृपया आपला हँडरेज करा आणि मी माझा हँडरेज दिसतोय आणि मी त्यांना बोलण्याची या ठिकाणी संधी देतोय. कृपया आपला हँडरेज करा. मला वाटतं भाग्यश्री इंगळे दिसत आहेत. भाग्यश्री इंगळे मॅडम आपण आपलं हा सर सांगा. भारताचे संविधान. व्हेरी गुड व्हेरी गुड. भारताचे संविधान एक्झॅक्टली. थँक्यू सर. थँक्यू थँक्यू. आणि बघा आपलं म्यूट केलं तरी चालेल. या ठिकाणी आपल्याला उत्तर आलेलं आहे. मित्रांनो आपण सर्वांनी ऐकलंय, सर्वांना उत्तर माहित होतं. मी सर्वांची नावे सुद्धा या ठिकाणी शक्य झाल्यास वाचण्याचा प्रयत्न करतो. सचिन गोंधळी आहे आयटीआय वणीचे, त्यानंतर सचिन वाणी औरंगाबाद, व्यंकटेश सरोदे शेगावचे, दिलीप कुमार गायकवाड जीटीएचएस यांनी सुद्धा प्रश्नांची उत्तरं देण्याचे प्रयत्न केलेले आहेत. व्हेरी नाईस. भारताचं संविधान आणि आपण इथूनच सुरुवात करूया. तर माझा नेक्स्ट प्रश्न राहील की भारताच्या संविधानानुसार आपण सगळे काम करतो आणि हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आपले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्नांची उत्तरं सुद्धा आपल्याला ऑटोमॅटिकली मिळत जातील की कशा पद्धतीचं कामकाज चालतं. मी हे सुद्धा म्हणेल आपल्याला भारतीय संविधानाच्या बाबतीत आणि या सुद्धा हे सुद्धा म्हणेल की भारतीय संविधानाने प्रत्येकाचे अधिकार हे डिफाईन केलेले आहेत, अंतर्भूत केलेले आहेत. प्रत्येकाचे अधिकार म्हणजे आपल्या गावरानी भाषेत किंवा थोड्याशा गावकरी भाषेत जर सांगायचं झालं तर गल्लीचं काम गल्लीमध्ये आणि दिल्लीचं काम दिल्लीमध्ये असं होईल की प्रत्येकाचे अधिकार हे ठरलेले आहे. ती काय काय रचना आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या सुद्धा बाबी आपल्याला पाहायच्या आहेत. माझा नेक्स्ट प्रश्न राहील की भारतीय संविधानामध्ये जे अपेक्षित आहे त्याच्यामध्ये असे कोणते तीन कार्यकारी मंडळ आहे ज्याची नावं आपल्याला सांगता येतील. हँडरेज करा, मी त्यांना अनम्यूट करतोय. तीन कार्यकारी मंडळ, मला वाटतं दिलीप कुमार गायकवाड आपण अनम्यूट व्हा आणि सांगा, आपण बोलू शकता. दिलीप कुमार गायकवाड आवाज येत नाही. तांत्रिक आवाज येत नाही. हॅलो. तांत्रिक आवाज, तांत्रिक याच्यामुळे आवाज येत नाहीये. माझा आवाज येत नाही. नाही प्रॉब्लेम येत आहे, नेटवर्क इश्यू. अच्छा अच्छा नेटवर्क इश्यू आहे. ऍक्च्युली हा हा आपला अनम्यूट करा आणि बोला. ओके. मला वाटतं काहीतरी तांत्रिक इश्यू झालेला आहे. वर्षा गायधनी बोलतात आहेत आयटीआय पवनी टू आय माइंड. वर्षा गायधनी आपण बोला. हा सर. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ. हा आणि सर तिसरं आठवत नाही मला, पण दोन आठवत आहे. बरं ठीक आहे, काही हरकत नाही, चांगला प्रयत्न. आणि हे जे उत्तरं त्यांनी सांगितले अतिशय करेक्ट असं उत्तर आहे. आणि तिसरं कोणी मंडळ सांगू शकेल का या ठिकाणी? तिसरं मंडळ हँडरेज करा. मी सचिन गोंधळी यांना अनम्यूट करतोय. सचिन गोंधळी सर सांगा आपण. नाही सर, मग प्रश्न होता तो. अच्छा अच्छा हा भाग्यश्री इंगळे. भाग्यश्री इंगळे काही काही प्रॉब्लेम नाही. ओके ओके ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. अमोघ मोरील किनवट किनवटून बोलतात आहे. सांगा सर. हॅलो. हा सांगा. एक आहे कायदे मंडळ, दुसरं आहे कार्यकारी मंडळ आणि तिसरं आहे न्याय मंडळ. तीन याच्यावर आपण म्हणजे सर्वांनी टाळ्या वाजवल्याच असेल त्यांचा आवाज ऐकू येणार नाही. खरं म्हणजे धन्यवाद करायला पाहिजे अनुभव सर यांचा आयटीआय किनवट.
मित्रांनो आपल्याला या बाबी खरं माहिती पाहिजे. या बघा म्हणजे काय होतंय की बरेचसे कर्मचारी हे आपल्या थोड्याशा निरीक्षणानं सुद्धा काही बाबी सांगू शकतात, काहींचं वाचन सुद्धा असतं त्या दृष्टिकोनातून, आणि या बाबी आपल्याला सांगता यायला पाहिजे कारण या बाबीशी आपला संबंध आहे. मी तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार होतो. आणि या ठिकाणी चौथं सुद्धा मंडळ एक कल्पिलं जाते, असं ते संविधानामध्ये नाही आहे, परंतु चौथं सुद्धा मंडळ एक सांगितलं जाते. चौथं मंडळ कुणाला सांगता येईल? हँड रेज करा. चौथं मंडळ सांगता येईल कुणाला? माझ्याकडे एकही हँड रेज नाही आहे. चौथं मंडळ चौथं मंडळ सांगता येईल? माझा आवाज येतोय सर्वांना? ओके. हा चौथं मंडळ सांगता येईल कुणाला? अमोक मोरिल सर. हॅलो. नियोजन मंडळ? नाही. विदित नियोजन मंडळ? आणखी उत्तर. व्यवस्थापन? हा व्यवस्थापन सुद्धा नाही. परत उत्तर ऐका. चौथा जो आपला स्तंभ समजला जातो, जे हे लोकशाहीचे तीन स्तंभ आपण पाहतो, त्याच्यामध्ये मुख्यतः विधिमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ, आणि चौथं जे आहे ते आपलं प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया. मित्रांनो प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडियाने ठीक आहे, सोशल मीडिया हे आता आलेलं आहे, पण प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया या तिन्हींवरती लक्ष ठेवण्याचं काम करतोय. आणि ज्यांच्या मार्फत ज्या काही सगळ्या या तिन्ही मंडळांची कशी कामकाज सुरू आहे, अर्थातच हे घटनेमध्ये नाही, परंतु प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया जो अभिव्यक्ती स्वातंत्र्याला रिप्रेझेंट करतो आपल्या भारतामध्ये, तर त्याचं सुद्धा महत्व आपल्याला अधोरेखित करावं लागेल. या ठिकाणी काही ज्या बाबी झाल्या असेल तर आपण वृत्तपत्रांमध्ये वाचू शकतो सरकार कुठे चुकले, काही बाबी जर झाल्या तर त्या सुद्धा याच्यामध्ये हे केलं जाते. तर अशा या चार स्तंभावर मित्रांनो आपली लोकशाही जी आहे ती लोकशाही आपली उभी असल्याचं आपल्याला दिसून येईल. या चार स्तंभांमार्फत संपूर्ण जे घटना आपली आहे त्याच्यावर कामकाज चालतं आणि त्या पद्धतीनं आपलं कामकाज चाललेलं दिसून येईल. या चार मंडळांचं आपल्याला थोडक्यात कामकाज सांगता येईल. मित्रांनो मी त्या संदर्भात सुद्धा आपल्याला प्रश्न विचारेल की विधिमंडळाचं काय कामकाज सांगता येईल एका लाईन मध्ये किंवा दोन लाईन मध्ये आपल्याला सांगायचं झालं तर कृपया हँड रेज करा. मी आधी सांगितलं की आपलं जे सेशन आहे हे इंटरॅक्टिव्ह स्वरूपाचं आहे, मला तुमच्याकडून उत्तरं सुद्धा हवी आहेत की फक्त आपण बघायचं नाहीये बसायचं नाहीये, तर त्याकडून आपल्याला मला उत्तरं सुद्धा आपल्याकडून मोठ्या प्रमाणात उत्तरं सुद्धा अपेक्षित आहे. कृपया मोठ्या प्रमाणात हँड रेज करा आणि आपली उत्तरं सुद्धा या ठिकाणी सांगा. विधिमंडळाचं कामकाज कुणाला सांगता येईल? आणि सर्वांनी या ठिकाणी बोलायचंय, बाकीच्यांचे हँड कुणाचे रेज होताना दिसत नाहीये. सगळ्यांनाच काही टेक्निकल इश्यू असू शकत नाही. आपण जे काही आपले आहे ते आवाज येतोय, आवाज झूमच्या बाबतीत बोललं जातं की आवाज तरी ऍटलीस्ट व्यवस्थित येतो, जरी बँडविड्थ कमी असेल काही प्रॉब्लेम जरी असेल तरी सुद्धा आपल्याला आवाज या ठिकाणी बोलता येईल. मला वाटते पुजारवाड विजय दहीवडी आपला माईक सांगा सर. सर प्रशासन चालवण्यासाठी किंवा समाजासाठी जे काही सोयी सुविधेसाठी जे काही नियम बनवणं किंवा कायदे बनवण्याचं काम हे विधिमंडळ. एक्झॅक्टली व्हेरी गुड सर. मी पर्सनली आपल्यासाठी टाळा वाजवतो एका लाईन मध्ये आपण उत्तर देणं. प्रशासन आणि आपल्या दैनंदिन प्रशासकीय कामकाज असो, दैनंदिन संपूर्ण व्यवहार असो, याच्यासाठी कायदे बनवण्याचं काम या मंडळामार्फत केलं जातं आणि ते म्हणजे विधिमंडळ. राज्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपलं राज्य विधिमंडळ आहे, ज्याच्यामध्ये आपलं बाय कॅमरल असं समजलं जातं, म्हणजे द्विगृही विधिमंडळ आपल्या महाराष्ट्र शासनाला लाभलेलं आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे विधानसभा आणि विधान परिषद असं दोन द्विगृही असलेलं मंडळ आहे. नुकतंच त्याचं पावसाळी अधिवेशन सुद्धा आटोपलं, हे सुद्धा आपल्या सर्वांना कल्पना आहे. केंद्र सरकारच्या बाबतीत बोलायचं झालं तर केंद्रामध्ये लोकसभा आणि राज्यसभा अशी दोन विधिमंडळं आहेत आणि या मंडळांमार्फत कायदे बनवणं मुख्यतः काम त्यांच्या मार्फत चाललं जातं. आणि दुसरं मंडळ जे आहे कार्यकारी मंडळ, त्यांच्याविषयी सांगता येईल. पुजारवाड सरांनी अतिशय छान उत्तर दिलं. कायदे मंडळाचं काय कामकाज आहे ते सुद्धा त्यांनी सांगितलं. नावातच आहे कायदे मंडळ, आता कार्यकारी मंडळ. तर कार्यकारी मंडळाविषयी आपल्याला काय सांगता येईल? हँड रेज करा.
सर्वोदय सर्वोदय सर शेगावरून हा आपला माईक अनम्यूट करा आणि बोला. नमस्कार सर. नमस्कार बोला. कायदे मंडळ किंवा विधिमंडळाने जे काही कायदे केलेले आहेत त्या कायद्याची अंमलबजावणी करणं हे काम कार्यकारी मंडळ करतं सर. एक्झॅक्टली एक्झॅक्टली व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि त्याच्याच मध्ये मी थोडासा पुढचा प्रश्न तुम्हाला आणखी विचारेल की याच्यामध्ये कोण कोण येतं आपल्या याच्यामध्ये कार्यकारी मंडळामध्ये कुणाकुणाचा समावेश आहे. मंडळामध्ये जर महाराष्ट्राचा जर विचार केलं तर मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ. एक्झॅक्टली. पुढे जर देशाचा विचार जर केला तर पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ. मंत्रिमंडळ त्याच्यामध्ये मी थोडं ऍड करेल. देशाच्या बाबतीत बोलायचं झालं तर राष्ट्रपती पासून तर राष्ट्रपती आणि राज्याच्या बाबतीत केंद्र सरकारच्या शिपायापर्यंत सुद्धा संपूर्ण कायदे आपल्या या कार्यकारी मंडळाची रचना राहील. आणि राज्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर माननीय राज्यपाल महोदय आपले आपल्या राज्याचे त्यांच्यापासून सुरुवात होऊन अगदी राज्य शासनाच्या एका शिपायापर्यंत असं या पूर्ण कार्यकारी मंडळाची रचना राहील. आणि तिसरं मंडळ या ठिकाणी सांगता येईल. तिसरं मंडळ कोणतं. तिसरं मंडळ कोणतं. हँड रेज करा आणि आपल्याला उत्तर द्यायचं. मित्रांनो मी आधीच सांगितलं आपल्याला बोलायचं आहे. या प्रशिक्षणामध्ये आपण जेवढे बोलाल तेवढे आपल्या मनातले प्रश्न शंका कुशंका या हे होत जातील. तिसऱ्या मंडळाविषयी कुणाला सांगता येईल. तिसऱ्या मंडळाचं काय कामकाज आहे. मला वाटतं परत अमोघ मोहरीलचा हँड दिसतोय. अमोघ मोहरील सर बोला. आपण तिसरं मंडळ न्यायमंडळ येते. याच्यामध्ये शासन व्यवस्थेमध्ये जर का विचार केला तर सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय येते. एक्झॅक्टली. आणि राज्य शासन व्यवस्था जर का कन्सिडर केली तर उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय. बरोबर बरोबर. या लोकांचा याच्यामध्ये या समावेश असतो बेसिकली. बिलकुल बिलकुल बिलकुल. तर नावाप्रमाणेच जे आहे संपूर्ण न्यायमंडळ नावातच न्याय देणं. जे ज्यांच्या विरुद्ध कोणाविरुद्ध काही अन्याय झालाय तर तो अन्यायाविरुद्ध आपली दाद मागण्यासाठी आपल्या या न्यायमंडळाकडे तो अप्रोच होऊ शकतो. आणि तो अप्रोच झाल्यानंतर त्याला न्याय मागण्याचं काम आणि त्याला न्याय देण्याचं काम या मंडळामार्फत केलं जातं. अर्थातच या तिन्ही मंडळाचे कार्य आपण पाहिले. आणि आता एक अतिशय महत्वाचा प्रश्न मी या ठिकाणी आपल्या सर्वांना विचारू शकतो इच्छितो की आपला समावेश कोणत्या मंडळामध्ये होईल. ऍड्रेस करा. आपला समावेश या तीन मंडळांपैकी कोणत्या या मंडळामध्ये होईल. मला वाटतं सोनू सर. कार्यकारी मंडळ. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. व्हेरी गुड. छान आन्सर. तर कार्यकारी मंडळामध्ये मित्रांनो आपला समावेश होतो. आणि नावाप्रमाणेच आहे कार्यकारी मंडळावरती जबाबदारी सुद्धा खूप आहे. कार्यकारी मंडळाचं आपण पाहिलं की विधिमंडळ हे पूर्णतः कायदे बनवतं. विधिमंडळाने बनवलेले कायदे राबवण्याचं कामकाज हे प्रत्यक्ष कार्यकारी मंडळावरती येतं. आणि कार्यकारी मंडळानं जर काही त्याच्यामध्ये काही चुका झाल्या काही समस्या निर्माण झाल्या तर त्याविषयी न्याय मागण्याचं कामकाज हे आपण न्यायमंडळामध्ये करू शकतो. तर मला या ठिकाणी छोटीशी प्रश्नमंजुषा सुद्धा आपण या ठिकाणी घेऊया. मी काही प्रश्न सुद्धा आपल्याला विचारेल. अतिशय प्रायमरी स्वरूपाचे असे प्रश्न आहेत. काही निरीक्षणातून आपण आपण उत्तर देऊ शकाल. तर भारताचे उपराष्ट्रपती कोण. ऍड्रेस करा आणि उत्तर द्यायचं आपल्याला मित्रांनो. हा मला वाटते विजय शेवकार आरोपुने. आपण अनम्यूट करा आणि उत्तर द्या. विजय शेवकार. थोडं त्यांना म्यूट व्हायला वेळ लागतो. व्यंकय्या नायडू. व्यंकय्या नायडू करेक्ट. अतिशय छान उत्तर आहे. आणि त्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल. महाराष्ट्राचे राज्यपाल राजू राज जावळे. मला कोश्यारी. भगतसिंग कोश्यारी. भगतसिंग कोश्यारी व्हेरी गुड. आणि सध्या महाराष्ट्राचे प्रधान मुख्य सचिव कोण आहेत. महाराष्ट्राचे मुख्य सचिव. सांगताय. महाराष्ट्राचे मुख्य सचिव लघु राठोडच मला हे दिसतोय या ठिकाणी दिसतोय. हँड्रेस दिसतोय. सांगा सर. सर हे याच्या पूर्वीच्या प्रश्नासाठी उत्तर. हा हा हा. नाही महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत. काही लक्षात नाही सर. याच्या पूर्वीच्या प्रश्नाचं माहित होत कोश्यारी सर. अच्छा अच्छा अच्छा. ओके 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 ठीक आहे.
महाराष्ट्राचे मुख्य सचिव राज जावळे दिसतात आहे मला. फक्त मी या ठिकाणी पाहतोय काही सिलेक्टेड प्रशिक्षणार्थी आपले या ठिकाणी उत्तर देत आहेत. आपण सुद्धा मित्रांनो या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे. बरेचसे मंडळी हँड रेज करत नाहीये. सांगता येईल आणि काय की कोरोना काळामध्ये सर्वांची नावं प्रकर्षाने न्यूजपेपर मध्ये पब्लिश होत असतात आणि आपल्या याच्यामध्ये सुद्धा पब्लिश होत असतात. तर हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सांगता येईल कुणाला? अच्छा विजय शेवकरांना आपण विचारूया. सांगा सर, विजय शेवकर सर. सीताराम कुंटे सर. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. आणि सर्वांना माहिती पाहिजे सीताराम कुंटे आपले राज्य शासनाचे मुख्य सचिव आहेत की ज्याच्या मार्फत आपण ज्यांचा समावेश आपण कायदे मंडळामध्ये करू, आपल्या कार्यकारी मंडळामध्ये करू. तर अशा पद्धतीचे आपल्याला या ठिकाणी उत्तर अपेक्षित आहे. बरं, त्यानंतरचा माझा नेक्स्ट प्रश्न थोडस ट्रिकी टाईपचा राहील की महाराष्ट्र विधानसभेचे सभापती कोण आहेत? हँड रेज करा. महाराष्ट्र राज्याचे विधानसभा सभापती कोण आहेत? सांगताय? अच्छा ठीक आहे, मीच या ठिकाणी उत्तर देतो आपल्याला. हे पद सध्या रिक्त आहे, आपल्या सर्वांना कल्पना आहे. नानासाहेब पटोले होते, नानासाहेब पटोले साहेबांनी राजीनामा दिला, त्यामुळे हे पद सध्या रिक्त आहे. त्यामुळे यांची निवड होणे बाकी आहे. या पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा यांची निवड व्हायची होती, पण यांची निवड या पदावरती निवड होऊ शकली नाही. मला वाटतं येणाऱ्या अधिवेशनामध्ये या पदावरती निवड होईल. विधान परिषदेचे सभापती कोण आहेत सांगताय? विधान परिषदेचे सभापती हे पद मात्र भरलेलं आहे. हँड रेज करा. विधान परिषदेचे सभापती स्वप्नील ठाकरे अंधेरी येऊन दिसतात आहेत. सांगा सर. हॅलो सर, रामराजे निंबाळकर साहेब. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. रामराजे निंबाळकर साहेब हे आपले विधान परिषदेचे सभापती आहेत. व्हेरी गुड. म्हणजे छोट्याशा निरीक्षणातून याच्यामधून आपण ही उत्तर देऊ शकतो. व्हेरी गुड. आपण छान आहात सर्वजण नवीन या ठिकाणी. मला खूप आनंद होतो ज्यावेळेस मला तुमच्याकडून उत्तरं येतात, छान छान उत्तरं येतात, तर त्यावेळेस मला खूप 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 आनंद होतो. तर या ठिकाणी मी या ठिकाणी आपल्याला नमूद सुद्धा करू इच्छेन की भारतीय राज्यघटनेशी एव्हाना आपला काय संबंध आहे हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी स्पष्ट झालेलं असेल की भारतीय राज्यघटनेमध्ये जी काही तीन कायदे मंडळ त्याच्यामध्ये दिलेली आहेत, तीन मंडळं दिलेली आहेत, रादर तीन मंडळं दिलेली आहेत, त्या मंडळांमध्ये एका मंडळांमध्ये आपला समावेश होतो आणि या मंडळाचं काम हे अतिशय महत्वाचं आहे. विधिमंडळानं जे काही कायदे राज्य शासनाच्या बाबतीत, राज्य सरकारच्या बाबतीत विधिमंडळानं जे काही कायदे केलेले आहेत, त्याच्या ज्या काही योजना बनवलेल्या आहेत, ज्या काही बाबी तयार केलेल्या आहेत, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणं आणि ती अंमलबजावणी करून लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्याचं कामकाज या कार्यकारी मंडळावरती सोपवलेलं आहे. आणि विधिमंडळाचं कामकाज आपण पाहिलं की विधिमंडळामध्ये मुख्यत्वे करून कायदे बनवले जातात आणि कायद्यांची योजना बनवल्या जातात, कायद्यांच्या अनुषंगाने योजना बनतात, योजनांची अंमलबजावणी आपण करतो आणि प्रत्यक्ष लाभ देण्याचं कामकाज याच्यामधून केलं जातं. मला एक या ठिकाणी आपण एक छान उत्तर दिले आतापर्यंत. याच सिरीजमध्ये आणखी काही प्रश्न विचारायचे आहेत. शासन म्हणजे काय? बऱ्याच जणांचं मला वाटतं राज्यशास्त्र सुद्धा बऱ्याच जणांनी अभ्यासलेलं असेल, तर नेमकं शासन कुणाला म्हणता येईल आपल्याला? शासन म्हणजे काय? परत हँड रेज करायचं आहे. आपण शासन म्हणजे काय? हाऊ विल यू डिफाइन गव्हर्नमेंट? शासन म्हणजे काय? आयटीआय नंदुरबार मधून एम के बिमरोड यांचा हँड रेज दिसतोय मला. सांगा सर आपण. बिमरोड अनम्यूट होत नाहीये. अच्छा नितीन व्यवहारे आयटीआय नवापूर. आयटीआय नवापूर महाराष्ट्राचे राज्यपाल. हा आणखी थोडस चांगलं उत्तर करून सांगताय व्यवहारे सर. नितीन व्यवहारे चांगला प्रयत्न आहे, चांगला प्रयत्न आहे.
मला वाटतं भाग्यश्री इंगळे मॅडमने सुद्धा हात वर केलेला आहे. आपण माहिती नाही साहेब. हा 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 सांगा सांगा भाग्यश्री इंगळे मॅडम. सर शासन म्हणजे काय? तर राजकीय प्रक्रिया चालवण्यासाठी जे नियम बनवले जाते आणि ते नियम बनवण्यासाठी जे कार्य करतात आणि ते कार्य लोकांद्वारे लोकांना पुरवले जाते, लोकांना सांगण्यात येते ते कार्य कसे करावे त्यासाठी जे नियम बनवले जाते त्याला शासन म्हणतात. हा चांगला प्रयत्न आहे, आपला सुद्धा चांगला प्रयत्न आहे. आणखी यापेक्षा आणखी चांगलं उत्तर मला रिफाईन स्वरूपाचं उत्तर हवंय या ठिकाणी. स्वप्नील ठाकरे परत त्यांचा हात वर आहे. स्वप्नील ठाकरे सर आपण सांगा शासन म्हणजे काय? नाही सर आधीच्या प्रश्नासाठी. अच्छा अच्छा ओके ओके काही हरकत नाही. मला वाटतं या याच्यामध्ये आपण काम करतोय अमोग मोहरील सर आपल्याला सांगताय शासन म्हणजे काय? आपला माईक अनम्यूट करा आणि आपण सांगा. मी आपल्याला अनम्यूट केलेलं आहे इथून. सांगताय? हा वर्षा गायधने, मला वाटतं वर्षा गायधने सुद्धा झालेले आहेत. शासन म्हणजे, शासन म्हणजे एक तंत्र असते सर, राज्यकारभार सुरळीतपणे चालवण्यासाठी अंमलात आलेले एक तंत्र म्हणजे शासन. बरोबर बरोबर चांगला प्रयत्न आहे. मी या ठिकाणी आपल्याला उत्तर देऊ इच्छितो. शासन म्हणजे मुख्यमंत्री आणि त्याला मदत करणार त्याचं मंत्रिमंडळ, याला म्हणता येईल आपल्याला शासन. आणि मित्रांनो आपल्या सर्वांना कल्पना आहे राज्यशास्त्राच्या याच्यानुसार, राज्यशास्त्राप्रमाणे ज्यावेळेस मुख्यमंत्री महोदय एखादा राजीनामा देतात तर तो राजीनामा संपूर्ण शासनाचा, संपूर्ण सरकारचा राजीनामा समजला जातो. त्यामुळं मुख्यमंत्री आणि त्यांना मदत करणारं मंत्रिमंडळ याला आपल्याला शासन म्हणतात. आपण बोलताना बोलताना सुद्धा बोलतो फडणवीस यांचं शासन, फडणवीस यांचं सरकार, उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार. कसं होतं की त्या त्या पद्धतीनं ती ती नावं त्या ठिकाणी लावल्या जातात. या ठिकाणी आपण आपण बोलताना सुद्धा या बाबी पाहतो. ही गोष्ट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची. आपण बोलताना ज्या बाबी बोलतो आणि प्रत्यक्षात ज्यावेळेस आपण प्रशासनामध्ये काम करतो त्यामध्ये थोडाफार फरक सुद्धा राहतो. या ज्या काही बाबी आहेत आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की शासन यंत्रणा म्हणजे काय. की मध्यंतरीच्या काळात आपल्याला माहित आहे की हे जे प्रेझेंट सरकार आहे हे सरकार बनायला खूप वेळ लागला होता, त्यामुळे सरकार नावाची यंत्रणा या ठिकाणी नव्हती असं म्हणता येणार नाही. ज्या अर्थी सरकार नावाची यंत्रणा नेहमी राहते. मित्रांनो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे ज्यावेळेस एखादे मुख्यमंत्री महोदय आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करतात किंवा पंतप्रधान महोदय आपल्या त्यांच्या मंत्रिमंडळाचा आणि त्यांचा राजीनामा सुपूर्द करतात त्यावेळेस राज्यपाल महोदय मुख्यमंत्र्यांना सांगतात की पुढील सरकार बनेपर्यंत काळजी व्हावं, मुख्यमंत्री म्हणून आपण कामकाज पाहावं. केंद्राच्या बाबतीत बोलता येईल की नवीन सरकार बनेपर्यंत, नवीन पंतप्रधान बनेपर्यंत आपल्याला काळजी व्हावं, पंतप्रधान म्हणून आपल्याला कामकाज करायचं आहे. काळजी व्हावं पंतप्रधान, काळजी व्हावं मुख्यमंत्री जरी ते असले तरी त्यांना तेवढेच अधिकार असतात जेवढे त्यांना एरवी अधिकार राहतात. तर या बाबी आपण या ठिकाणी लक्षात ठेवल्या पाहिजे की सरकार नावाची यंत्रणा नसते अशातला भाग नाही. सरकार यंत्रणा, सरकार नावाची यंत्रणा ही 24 तास त्या ठिकाणी कार्यरत असते. सरकार नावाची यंत्रणा जर नसेल तर अराजक माजेल, अराजक गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल, आदेश द्यायला कोणी राहणार नाही. जसं जसं एक मी उदाहरण देईल की एखादी युद्धजन्य परिस्थिती उद्भवली की आपले शेजारी देश आहे पाकिस्तान आणि चीन आहे यांनी जर एखादा आक्रमण भारतावरती केलं तर सेनेला आदेश देण्यासाठी कोणी राहणार नाही. त्यासाठी शासन नावाची यंत्रणा ही त्या ठिकाणी नेहमी असते. या ठिकाणी मी आपल्याला सर्वांना या ठिकाणी आपण सांगू इच्छितो, आपल्या हा कर्तव्याचाच भाग आहे मित्रांनो, सर्वांना सांगू इच्छितो की पंतप्रधान इंदिरा गांधींचा ज्यावेळेस हत्या झाली 1984 मध्ये तर त्या सर्व्हिंग प्राईम मिनिस्टर होत्या, म्हणजे त्या खुर्चीवर असणाऱ्या पंतप्रधान होते. की ज्या प्रत्यक्ष खुर्चीवर असताना त्यांच्या एका अंगरक्षकानं त्यांची 31 ऑक्टोबर 1984 हत्या केली होती. तर ती हत्या झाल्यानंतर लगेचच राजीव गांधींना पंतप्रधान बनवण्यात आलं. ते याच्यासाठी की शासन नावाची यंत्रणा ही नेहमी राहते. तर शासन आपल्याला असं म्हणतंय केंद्र सरकारच्या बाबतीत पंतप्रधान आणि त्यांच्या त्यांना मदत करणारं त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ, राज्य सरकारच्या बाबतीत मुख्यमंत्री आणि त्यांना मदत करणारं त्यांचं मंत्रिमंडळ याला आपण शासन म्हणू. या शासनाने घेतलेले निर्णय हे सर्वांना बंधनकारक असतात. आपल्या सर्वांना कल्पना आहे कोरोनाच्या बाबतीत जे काही शासन निर्णय घेतात आणि त्याची अंमलबजावणी प्रशासनामार्फत केली जाते. आपल्या सर्वांना कल्पना आहे आता सुद्धा आजचा तुम्ही पेपर वाचला असेल, पेपर सुद्धा वाचन करणं आपलं खूप गरजेचं आहे. त्याचं सुद्धा महत्व मी यथावकाश आपल्या या ट्रेनिंग मध्ये सांगणार आहे मित्रांनो आपल्या सर्वांना की ते का गरजेचं आहे, कारण तो आपला भाग आहे, आपण त्यामध्ये प्रत्यक्ष काम करतो. आपल्या सर्वांना कल्पना आहे की टास्क फोर्सनी सर्व दुकानांची वेळ अर्थात जिथे जो संसर्ग आहे 9 जिल्हे वगळून
नऊ जिल्हे वगळून जिथे संसर्ग कमी आहे त्या टास्क फोर्सने अशी शिफारस केलेली आहे की या दुकानांची वेळ या ठिकाणी रात्री 8 वाजेपर्यंत वाढवण्यात यावी अशी शिफारस टास्क फोर्सने केलेली आहे. आता त्या संदर्भातचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांना या ठिकाणी घ्यायचा आहे आणि तो निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय आज घेणार. मुख्यमंत्री महोदयांनी त्याला मान्यता दिली की त्या संदर्भातले आदेश माननीय सीताराम कुंटे सर आपण उत्तर दिल्याप्रमाणे हे मुख्य सचिव सुद्धा आहेत आणि त्यांचं दुसरं सुद्धा या नावाने मी सांगू शकतो की ते टास्क फोर्सचे चेअरमन सुद्धा आहेत. ते सुद्धा या ठिकाणी आदेश निर्गमित करतील. बरेचदा व्हॉट्सअपमध्ये आपण पाहतो की व्हॉट्सअपमध्ये या पद्धतीचे आदेश आलेले आहेत. मित्रांनो या ठिकाणी मी आपल्याला हे सुद्धा सांगू इच्छेन की व्हॉट्सअप हे ऍप आपल्या सर्वांच्या मोबाईलवर आहे. अँड्रॉइड म्हणजे व्हॉट्सअप असं या ठिकाणी समीकरण झालेलं आहे. परंतु शासन निर्णयाचं ऍप सुद्धा आहे हे बऱ्याच जणांना अजूनही माहिती नसेल. तर हे प्रशिक्षण संपल्याबरोबर आपल्या गुगल प्ले स्टोअर मध्ये जायचंय. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं शासन निर्णय ऍप हे पहिल्यांदा डाऊनलोड कर. तर त्यामुळे होईल काय फायदा आपल्याला की जे काही राज्य शासनाचे निर्णय होतात ऍटलीस्ट आपल्या डिपार्टमेंटचं आपल्या डिपार्टमेंटचे जे शासन निर्णय आहे हे सुद्धा पाहिलं पाहिजे. आपल्या डिपार्टमेंटचं संपूर्ण करेक्टेड नाव माझ्या मागे आपल्याला दिसून येईल. कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग मध्यंतरी त्याच्यामध्ये रोजगार हा शब्द ऍड करण्यात आला. तर आपल्या डिपार्टमेंट मार्फत काय काय निर्णय आपल्या या ठिकाणी घेतले जातात माननीय संचालक महोदयांनी सुद्धा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी भर दिलेला दिसून येईल की जे काही आपले डिपार्टमेंट मार्फत निर्णय घेतले जातात ते निर्णय तुम्हाला एका बटन सरशी हे तंत्रज्ञान तुमच्या मदतीला आलेलं आहे. या तंत्रज्ञानाचा आपण आपल्या आपल्या फायद्यासाठी उपयोग करून घ्यायचाच घ्यायचा आहे. व्हॉट्सअपचे मेसेज आपण खूप पाहतो. गुड मॉर्निंग गुड इव्हनिंगचे मेसेज आपण खूप पाहतो. ते खूप झालेलं आहे. आता हा ऍप सुद्धा आपण डाउनलोड करा यानंतर आणि एकमेकांना शेअर सुद्धा करा. हे या मार्फत आपल्याला हे शासन निर्णय सुद्धा पाहता येईल. त्यानंतर आपला एक महत्वाचा आणि कडकडीचा विभाग आहे वित्त विभाग की ज्याच्यामुळे संपूर्ण वित्ताची जी काही कुंजी ज्याला म्हणून आपण चावी त्यांच्या हातात आहे. वित्त विभागामार्फत जे काही शासन निर्णय घेतले जातात ते सुद्धा पाहण्याचा आपल्याला या ठिकाणी योग या ठिकाणी उपलब्ध होईल. आणि जे काही संपूर्ण शासनाचे विभाग आहे या सर्व शासनाच्या विभागामार्फत या ठिकाणी काय काय निर्णय घेतले जातात हे एका बोट लावण्याबरोबर आपल्याला त्या ठिकाणी पाहण्याचं सुद्धा आपल्याला संधी या ठिकाणी मिळू शकते. आणि ते नुसतं पाहण्याचंच नाही तर ते शासन निर्णय आपण डाउनलोड करू शकता पीडीएफ स्वरूपामध्ये आणि ते शासन निर्णय डाउनलोड करून आपण एकमेकांना शेअर सुद्धा करू शकता. त्यामुळे ही एक चांगली ऍक्टिव्हिटी आज पहिला दिवस आहे. ही एक चांगली ऍक्टिव्हिटी आपण करा की शासन निर्णयाचं ऍप आपण आपल्या मोबाईलमध्ये अँड्रॉइड मोबाईलमध्ये डाउनलोड करा. डाउनलोड करून त्यानंतर कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागाचे शासन निर्णय आपल्याला पाहिजे. वित्त विभागाचे शासन निर्णय पाहिजे. आणि अतिशय तिसरा एक जो महत्वाचा विभाग आपल्या दृष्टिकोनातून महत्वाचा राहील तो म्हणजे सामान्य प्रशासन विभाग. तर सामान्य प्रशासन विभागामार्फत सामान्य प्रशासन विभागाच्या अखेरीत येणारे काय काय शासन निर्णय होतात याचा सुद्धा अभ्यास आपल्याला या अनुषंगाने करायचा आहे. अतिशय छान स्वरूपाची भाषा लिहिलेली राहते आणि शासनाने काय काय त्याच्यामध्ये भूमिका घेतलेली आहे हे सुद्धा समजण्याचा आपल्याला योग या ठिकाणी उपलब्ध होतो आणि ते सुद्धा पाहण्याचा. आणि मित्रांनो आपल्या सर्वांना कल्पना आहे की अलीकडेच सामान्य प्रशासन विभागाने एक निर्णय घेतला की यावर्षी जे बदलीचं प्रमाण होतं ते बदलीचं प्रमाण दिनांक 9 जुलै 2021 शासन निर्णयामुळे मला वाटतं ते 15% करण्यात आलेलं होतं. आता यावर्षी आता जो शासन निर्णय प्रसृत झालेला आहे मला वाटतं 30 तारखेला की 30 जुलैला राज्य शासनाने निर्णय असा घेतला इफ आय एम करेक्ट की हे जे बदलीचं प्रमाण आहे ते बदलीचं प्रमाण 15% वरून 25% वाढवण्यात आलेलं आहे. आणि बदलीची जी कालमर्यादा होती आपल्या सर्वांना कल्पना आहे की या ठिकाणी हे सुद्धा सांगू इच्छेन की हे सुद्धा आपल्याला पुढे आहेच याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे की या ज्या बाबी आहेत हे जे बदल्या करण्याचे जे अधिकार होते ते 31 जुलैपर्यंत आपल्याला बदल्या करायच्या होत्या. परंतु आता राज्य शासनाने ही जी मुदत आहे ती आपल्याला परत 10 दिवस 10 ऑगस्ट पर्यंत वाढून देण्यात आलेली आहे. आणि विशेष ज्या काही बदल्या आहेत या विशेष ज्या बदल्या आहेत त्या आपल्याला 30 ऑगस्ट पर्यंत करायचे. म्हणजे प्रत्येक बाब ही शासनाजवळ संरक्षित असते आणि शासन त्या अनुषंगानं जशी गरज पडेल त्या अनुषंगानं तसे तसे त्या ठिकाणी निर्णय घेतले जातात. तर या ठिकाणी मी आपल्याला हे सुद्धा सांगू इच्छेन की मित्रांनो प्रत्येक गोष्ट ही डिफाईन आहे. जुन्या काळामध्ये आपल्या आई वडिलांना विचारून बघा किंवा आपल्या आजी आजोबांना विचारून बघा सायकलवर डबल सीट गेला म्हणून त्याला सुद्धा दंड होता त्याला सुद्धा दंड द्यावा लागत होता. आता सायकलवर डबल सीट जाणं म्हणजे खूप मोठी कॉमन गोष्ट आपल्यासाठी वाटते परंतु प्रत्येक बाब ही नियमानं विनियमित केली जाते. आपल्या सुद्धा प्रशासकीय जीवनामध्ये आपण प्रशासकीय जीवनामध्ये प्रथम पाय टाकतो ते आपल्या नियुक्ती आदेशापासून
तुमचा नियुक्ती आदेश सुद्धा एका नियमानुसार बनलेला आदेश आहे हे सुद्धा लक्षात घ्या. त्यामुळे ही प्रत्येक बाब आपली नियमानं विनियमित केली जाते, आपलं प्रत्येक पाऊल हे नियमानं विनियमित केलं जातं. मित्रांनो, आपल्या जन्मापासून आपल्याला जो जन्म मृत्यूचा दाखला दिला जातो हा सुद्धा एका कायद्यान्वये दिला जातो. या कायद्यान्वये आपले खेड्याच्या बाबतीत बोलायचं झालं, आपल्या ग्रामाच्या बाबतीत बोलायचं झालं, तर ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असणारे ग्रामसेवक हे जन्म मृत्यू नोंदणी अधिकारी आहेत, जन्म मृत्यू नोंदणी अधिकारी कायद्यान्वये. त्यामुळं त्यांचं हे काम पडतं की ते जे आपल्याला दाखला देतात, जन्माचा दाखला देतील, एखाद्या आपल्या नातेवाईकाचा जर मृत्यू झाला ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये तर त्या मृत्यूचा दाखला सुद्धा ग्रामसेवक राज्य शासनाचा प्रतिनिधी या नात्यानं जन्म मृत्यू नोंदणी अधिकाऱ्यांवर देतो. जन्म मृत्यू नोंदणी अधिकाऱ्यांवर त्यांचं जे पद बनतं ते बनतं जन्म मृत्यू नोंदणी अधिकारी. आणि विहित नमुन्यामध्ये त्यांना नोंद ठेवणं हे काम बनतं, त्या कायद्यांवर त्यांचं हे बंधन बनतं. थोडक्यात काय हे सांगण्यामागचा आपला एकच उद्देश आहे की प्रत्येक बाब ही कायद्यानं विनियमित केली जाते. कायद्याचं राज्य आहे, कायद्यान्वये सगळ्या बाबी ह्या केल्या जातात. आणि हे सुद्धा सांगू इच्छितो या ठिकाणी की जसं आपण या ठिकाणी चर्चा केली की राजकीय पवित्र ग्रंथ, आता आपण सर्वांनी उत्तर दिलं की भारतीय राज्यघटना ही आपला संपूर्ण बेस आहे, त्याला अनुषंगून कायदे बनवले जातात, कायद्याला अनुषंगून नियम बनवले जातात आणि नियमाच्या अनुषंगानं परिपत्रक या सगळ्या बाबी वगैरे सगळ्या केल्या जातात आणि त्या अनुषंगानंच हे केलं जातं. मी आता या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की आपला राज्यघटनेचा आणि आपला कसा संबंध आहे, टू बी स्पेसिफिक हे सांगतो. यानंतर आपण एकच करायचंय, माननीय दळवे साहेबांनी सुद्धा आपल्याला सांगितलं, आपण बऱ्यापैकी लिटरेचर पीआरटीच्या अनुषंगानं गोळा सुद्धा केला असेल, नसेल केलं तर आतापासूनच सुरुवात करा. शक्यतोवर सगळं पीडीएफ स्वरूपामध्ये लिटरेचर देण्याचा आमचा सुद्धा प्रयत्न राहील, जेणेकरून इन्फॉर्मेटिव्हचं असा आपला सेशन राहील की आता जे काही लिटरेचर आहे कारण आपल्याला परीक्षा द्यायची. मी आधीच मगाशी प्रास्ताविकात सांगितल्याप्रमाणे की ही हे ट्रेनिंग संपल्याबरोबर आपल्याला जसं आपल्या या टायटलमध्ये दिसते राज्यस्तरीय सेवा प्रवेशोत्तर परीक्षा पीआरटी याचं हे ऑनलाईन प्रशिक्षण आहे. तुम्हाला परीक्षेच्या अनुषंगानं प्रशिक्षण आम्ही देतो, त्याच्यामुळे याच्यावरती परीक्षा सुद्धा होणार आहे हे सुद्धा लक्षात घ्या. तर त्याच्यामुळं लिटरेचर सुद्धा गोळा करायला आतापासून सुरुवात करा. तर आपला संबंध असं सांगता येईल की राज्यघटनेच्या कलम 309 राज्यघटना सुद्धा ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध आहे, ती सुद्धा आपल्याला डाउनलोड करता येईल आपण गुगलवरती सर्च केलं. मित्रांनो, मी एक बाब आपल्याला सांगू इच्छितो की अनावश्यक स्वरूपाचं लिटरेचर आपण खूप शेअर करतो आपल्या सोशल मीडियावरती, फेसबुक असो, व्हॉट्सअप असो, इंस्टाग्राम असो, आपलं ट्विटर अकाउंट असो, या सगळ्या बाबी असो, परंतु ज्या बाबी आपल्याला आवश्यक आहे त्या बाबी मात्र आपण कधीही पाहिलेल्या दिसून येत नाही. तर या बाबी सुद्धा पाहणं आपलं कर्तव्य बनतं. रादर मी तर असं म्हणेल किंबहुना त्याची आता वेळ आपल्याला आलेली आहे, त्यामुळं आपण व्हॉट्सअप पाहिलंच पाहिजे. आणि या कोरोना वैश्विक महामारीमुळे व्हॉट्सअप आणि ऑनलाईनला खूप महत्व प्राप्त झालेलं आहे, परंतु ऑफलाईन मोडमध्ये सुद्धा आपल्याला पाहायचं झालं तर आपल्याशी संबंधित मी जसं सांगितलं शासन निर्णयाचं ऍप आपण डाउनलोड करा. आपला एक छान ग्रुप असेल, त्या त्या ज्युनियर क्लार्क लोकांचा ग्रुप असतो, आजकाल सिनियर क्लार्क लोकांचा ग्रुप असतो, तुमची हक्क परिषद आहे त्याचा सुद्धा ग्रुप असतो, आपण हक्कासाठी बांधतो. परंतु या संदर्भात ज्या या छान छान बाबी आहेत या सुद्धा आपण एकमेकांना निश्चित शेअर करा. दिवस निघाल्यापासून काय काय आज बदल झालेला आहे, काय शासनाने निर्णय घेतला आहे, हा सुद्धा चांगल्या बाबी शेअर करा आणि निश्चित आपल्याला एक इन्फॉर्मंट असं एक चांगलं ज्ञानवंत आपल्याला व्हायचं आहे आणि असा घटक एक चांगला प्रशासनामध्ये चांगल्या पद्धतीचं कामकाज निर्माण करू शकेल. तर असं हे राज्यस्तरीय ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्याचं कामकाज सुद्धा आम्हाला दिलेलं आहे. तर त्यामुळं ह्या बाबी सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचे शक्यतोवर पुस्तकं जी आहेत ती पुस्तकं महाराष्ट्र राज्य शासनाने पब्लिश केलेली, ज्याला बेअर ऍक्ट म्हणता येईल, बेअर नियमाची पुस्तकं म्हणता येईल, ही पुस्तकं आपल्याला चार जी राज्य शासनाची ग्रंथालय आहेत, मुंबईला आहे, नागपूरला आहे, औरंगाबादला आहे, पुण्याला सुद्धा आहे शासकीय ग्रंथागार, इथे पुस्तकं उपलब्ध होतात. ती मूळ पुस्तकं मिळवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यावरती प्रायव्हेट पब्लिकेशनची पुस्तकं सुद्धा उपलब्ध आहेत, ती सुद्धा आपल्याला मिळवण्याचा प्रयत्न करा. जगतराव सोनोनेचं पुस्तक आहे ते सुद्धा आपल्याला मिळवण्याचा प्रयत्न करा आणि ते वाचण्याचा प्रयत्न करा. नियम हे तसे तुम्ही वाचाल तर ते तुमच्या लक्षात येणार नाही, पण ज्यावेळेस आपण एकमेकांशी चर्चा करू, प्रत्यक्ष त्याच्या रूपाने कामकाज करू, त्यावेळेस आपल्याला नियम हे पक्के स्वरूपात आपल्या लक्षात राहील. तुमचा हा एक कॉमन प्रश्न असेल की सर ते लक्षात कसे ठेवायचे. या परीक्षेच्या अनुषंगाने आपल्याला सांगू इच्छितो की काही पेपर नोटिंग अँड ड्राफ्टिंग हा पेपर विदाऊट बुक आहे आणि काही जे पेपर आहेत हे विथ बुक्स आपल्याला द्यायचे आहेत. तर तुम्हाला पुस्तकं जवळ बाळगण्याची मुभा असेल
ह्या ज्या परीक्षा असतात या परीक्षांमध्ये तुम्हाला पुस्तकं जवळ बाळगण्याची मुभा सुद्धा आहे. पुस्तकं जवळ ठेवून अशा पद्धतीच्या परीक्षा आपण आपल्या शालेय जीवनात कधी दिलेल्या नसेल किंवा कॉलेज जीवनामध्ये दिलेल्या नसेल. परंतु ही जी परीक्षा आहे या परीक्षेमध्ये आपल्याला पुस्तकं जवळ ठेवून प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत मित्रांनो. आणि ती प्रश्नांची उत्तरं आपण कशा पद्धतीने लिहिता हे सुद्धा आपला स्किल आहे, ते सुद्धा आपल्याला स्किल आपल्याला शिकायचं. मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की या पीआरटी एसआरटी परीक्षेचे पेपर सुद्धा आम्हाला तपासण्याचा योग आला. डीबीटी मध्ये सुद्धा आम्हाला त्यासाठी बोलवण्यात आलं होतं. आमच्या खास विशेष आदेश काढून मान्य संचालक महोदयांचे आदेश होते, ते सुद्धा मला या ठिकाणी तपासण्याचा योग आला. काही काही प्रशिक्षणार्थी अतिशय छान स्वरूपाचे उत्तरं लिहितात, काही प्रशिक्षणार्थ्यांना नॉलेजची कमी असते त्याच्यामुळे ते लिहू शकत नाही. तर त्यामुळे आपले हे जे पेपर आहेत ते कंटेंटच्या दृष्टिकोनातून खूप चांगले असले पाहिजे. माननीय संचालक महोदयांनी आपल्याला मोठी एक जबाबदारी दिलेली आहे की या परीक्षांमध्ये आपल्याला फक्त पास व्हायचं नाहीये, पास होण्यासाठी आपण ही परीक्षा देत नाहीये, तर आपल्याला नॉलेज घ्यायचं. या संपूर्ण प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण नॉलेज घ्या. आणि एक या ठिकाणी मला खंत या ठिकाणी नमूद करावीशी वाटेल की आज माहितीचा विस्फोट झालेला आहे मित्रांनो, माहितीचा विस्फोट झालेला की अक्षरशः 5G कडे आपण जातो की बटन दाबल्याबरोबर हार्ड डिस्क सेकंदात डाउनलोड होईल एवढी स्पीड आपण पाहतो, परंतु माहिती आपल्याला असलेली दिसून येत नाही. आमचा एक अनुभव तो आहे, माननीय सहसंचालक महोदय माननीय श्री देवतळे साहेबांनी या सुद्धा काही गोष्टी अंतर्भूत केलेल्या आहेत. तर हे स्किल आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे, ते स्किल आपण बाय हार्ट शिकणं आपलं अपेक्षित आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा या बाबी सुद्धा आपल्याला अंतर्भूत करणं खूप गरजेचं आहे की आपण जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी केलं पाहिजे. आणि या प्रशिक्षणाच्या अनुषंगाने एक सूचना या ठिकाणी मी आपल्या ठिकाणी शेअर करू इच्छितो की आपल्याला आपल्या बॉटमला किंवा वर एक चॅटची बटन आपल्याला दिसेल, तर या चॅटमध्ये आपलं स्वतःचं नाव टाका जेणेकरून आपला संपूर्ण रेकॉर्ड जे आम्हाला संचालनालयाला पाठवायचं आहे ते आमच्या टीम मार्फत पाठवल्या जाईल. तर आपलं चॅट बॉक्स मध्ये ज्याला चॅट बॉक्स म्हणतात त्या चॅट बॉक्स मध्ये आपलं संपूर्ण नाव टाका, शक्यतोवर आपलं पदनाम टाका, आपला मोबाईल नंबर टाका आणि आपण जिथे कार्यरत आहात आपल्या संस्थेचं सुद्धा नाव टाका, पूर्ण संपूर्ण नाव टाका. औद्योगिक प्रशिक्षण संस्था असेल, जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण कार्यालय असेल, आरो कार्यालय असेल, शॉर्ट मध्ये न टाकता आपलं संपूर्ण नाव टाका जेणेकरून आपल्याला. आणि हे टाईप करता येतं आपण मोबाईलवर जरी अटेंड करत असाल किंवा पीसी वरून जरी अटेंड करत असाल तरी सुद्धा आपल्याला हे नाव टाकता येईल. आपला अटेंडन्स या ठिकाणी खूप महत्वाचा आहे. तर आपण या प्रशिक्षणा दरम्यान ही सूचना मी परत सुद्धा आपल्याला या ठिकाणी देऊ इच्छितो. तर राज्य घटनेचा आणि आपला संबंध या ठिकाणी मी आपला असा अधोरेखित केलाय की घटनेच्या कलम 309 अन्वये, घटनेच्या कलम 309 अन्वये राज्यपाल महोदयांना जे काही अधिकार प्रदान केलेले आहेत त्या परंतुकान्वये जे अधिकार प्रदान केलेले आहेत त्या परंतुकाचा वापर करून राज्यपाल महोदयांनी आपले महाराष्ट्र नागरी सेवा नियम हे बनवलेले आहे. आणि या महाराष्ट्र नागरी सेवा नियमामार्फतच आपलं संपूर्ण आपल्या सेवेचं विनियमन केलं जातं, याला विनियमन म्हणू आपण. की आपली नियुक्ती जर करायची असेल तर आपली यानुसार आपल्याला रजा द्यायचा असेल महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम आहेत, आपल्याला वेतन द्यायचं असेल महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम आहे, आपल्याला पेन्शन द्यायचं असेल महाराष्ट्र नागरी सेवा सेवानिवृत्ती वेतन नियम आहे, पेन्शन विकायची असेल महाराष्ष्ट्र नागरी सेवानिवृत्ती राशी सेवानिवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम हे सगळे नियम या ठिकाणी बनवलेले आहेत. आपल्याला जीपीएफ काढायचं असेल, आता ज्यांना जीपीएफ लागू आहे त्यांना भविष्य निर्वाह निधी लागू आहे त्यांना, ज्याला आपण फंड म्हणतो आपल्या गावराणी भाषेमध्ये, तर ते फंड सुद्धा आपल्याला या ठिकाणी भविष्य निर्वाह निधी नियम या अंतर्गत आपल्याला दिलेले आहेत. तर शासनाचं सांगितलं आपण आणि आता प्रशासन म्हणजे काय, प्रशासनाची व्याख्या सांगता येईल आपल्याला? हँड रेज करा कृपया. लघु राठोडचा मला हात दिसतोय वर. लघु राठोड सांगा सर. लघु राठोड हा हॅलो सर. हा शासन आपण पाहिलं, प्रशासन म्हणजे काय? लोकोपयोगी कामे योजनेमार्फत लोकांमध्ये राबवण्या शासनाचे जे काम आहे ते लोकांमध्ये राबवण्यासाठी प्रशासन. बिलकुल बिलकुल चांगलं उत्तर आहे, मी थोडं त्याला करेक्ट करेल. प्रशासन म्हणजे काय, मी शासन आधी सांगितलं त्याच्यात प्र जोडलं, प्रशासन म्हणजे काय शासनाची आपण व्याख्या पाहिली. प्रशासनाला आपलं असं म्हणलंय
की जे योजनांची अंमलबजावणी करण्याचं प्रत्यक्ष कामकाज ज्या यंत्रणेमार्फत केलं जातं ते म्हणजे प्रशासन. महानगरपालिका एरियामध्ये आपण राहत असाल तर महानगरपालिकेमध्ये आय एस दर्जाचा एक आयुक्त असतो, काही महाराष्ट्र शासन सेवेतील सुद्धा अधिकारी असतात, त्यांचा सुद्धा त्यांच्या या ठिकाणी सेवा आपल्याला घेतल्या जातात. तर एका आयुक्तांपासून तर उपायुक्त आहे, त्यांना मदत करणारी क्लरिकल मंडळी आहे, याला आपल्याला प्रशासन म्हणतात. ग्रामपंचायतच्या बाबतीत ग्रामसेवक आहे, हा प्रशासनाचा मुख्य भाग आहे, त्याला आपल्याला प्रशासन म्हणतात. नगर पंचायतीच्या बाबतीत मुख्याधिकारी आहे, मुख्याधिकारी आहे एक मुख्याधिकारी आहे, त्याला सुद्धा आपल्याला प्रशासन म्हणतात. तर अशा पद्धतीने प्रशासनाचं काम चालतं. आणि जे काही निवडून दिलेली मंडळी आहे त्याला आपण पदाधिकारी म्हणतात. महानगरपालिकेच्या बाबतीत पदाधिकारी म्हणजे निवडून आलेले महापौर, नगरसेवक, नगरसेवकांमधून त्यांची निवड केली जाते, त्याच्यामधूनच महापौर बनतो. ग्रामपंचायतच्या बाबतीत ग्रामपंचायतचे सदस्य हे आपले पदाधिकारी आहेत. अशा पद्धतीची आपल्याला रचना सांगतात. तर या आपण या दृष्टिकोनातून या सगळ्या बाबी पाहिलेल्या आहेत. या घटनेचा कसा संबंध आहे, आपण कोणत्या याच्यामध्ये येतो, मी आधी सांगितलं मित्रांनो की आपल्याला प्रथम हे सगळं माहिती पाहिजे की मी कोण आहे, माझं काय कर्तव्य आहे, मी काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. व्हॉट आर द डूज अँड डोंट्स, की काय काय मी कसं कसं कामकाज केलं पाहिजे, माझ्यासाठीची काय काय आचारसंहिता असेल. मी प्रशासनामध्ये तर एंट्री केलेली आहे, तुमचं असं प्रशिक्षण सुद्धा झालेलं असेल, नो डाऊट, मला कल्पना नाही. परंतु प्रशासनामध्ये माझा काय रोल आहे, माझी काय कर्तव्य आहे, मी या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्युनियर क्लार्क या नात्यानं आपला अतिशय महत्वाचा रोल आहे. आपल्याला या संदर्भातलं प्रशिक्षण, रितसर स्वरूपाचं प्रशिक्षण देणं हे आमचं कर्तव्य आहे. माननीय संचालक महोदयांनी सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगितलं हे प्रशिक्षण आपल्याला या स्तरावर गेलं गेलं पाहिजे. कोरोना आहे म्हणून काय झालं, कोरोना जरी असला तरी आपल्याला ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे. ऑनलाईन प्लॅटफॉर्म मार्फत सुद्धा आपल्याला एक असा फील येईल की आपण प्रत्यक्ष एखाद्या अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतोय असा आमचा प्रयत्न राहील. आणि आम्ही त्या ठिकाणी बऱ्यापैकी यशस्वी सुद्धा झालं असल्याचं आपल्याला सुद्धा दिसून येईल. त्यामुळं आपल्याला संपूर्ण ज्ञानवंत करून सोडणं हा आमचा या ठिकाणी प्रयत्न राहील. मी आधीच या ठिकाणी चर्चा केल्याप्रमाणे आपल्याला सांगितल्याप्रमाणे जे काही आपल्याला नियम या ठिकाणी सुद्धा पाहायचे आहेत, खास करून महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम असो, महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम असो, महाराष्ट्र नागरी सेवा सेवानिवृत्ती वेतन नियम असो, महाराष्ट्र नागरी सेवा पदग्रहण अवधी इत्यादी नियम असो, महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम आहे त्यानुसार भाग आहे, या सगळ्या बाबींचं प्रशिक्षण आपल्याला या ठिकाणी दिलं जाईल. सोबतच जे वित्तीय नियम आहेत ज्याच्यामुळे आपला वित्तीय डोलारा ज्याच्यावरती अवलंबून आहे, महाराष्ट्र मुंबई फायनान्शियल रूल असो ज्याला आपण मुंबई वित्तीय नियम म्हणतोय, त्यानंतर महाराष्ट्र कोषागार नियम आहे 1968 ज्याच्यावरती कोषागाराचं संपूर्ण कामकाज चालतंय याचा सुद्धा आपल्याला सहभाग आहे, त्यानंतर महाराष्ट्र आकस्मिक खर्च नियम 1965 हा सुद्धा असो की ज्यानुसार आकस्मिक खर्च जे काही आपल्याला कार्यालयामध्ये जे काही आकस्मिक बाबी निर्माण होतात तर त्या सुद्धा पाहायचं आहे. आपल्याकडे आपल्या आयटीआय मध्ये असो, टेक्निकल हायस्कूलमध्ये असो की या टेक्निकल हायस्कूलमध्ये भांडार सुद्धा राहतं, आयटीआय मध्ये भांडार सुद्धा असतं, भांडाराचं कसं कसं पद्धतीने नियोजन केलं जातं हे महाराष्ट्र आकस्मिक खर्चामध्ये नियमामध्ये या सगळ्या दिलेल्या आहेत. एव्हरीथिंग इज डिफाईन्ड, हे वाक्य तुम्ही लक्षात ठेवा. तर या संदर्भातल्या प्रेझेंटेशनवरती मी या ठिकाणी येईल आणि प्रेझेंटेशनच्या रूपाने आपण काही बाबी या ठिकाणी समजून घेऊया. कार्यालयीन व्यवस्थापन याविषयी सांगू इच्छितो की व्यवस्थापनाचं खूप महत्व आजकालच्या या आजच्या याच्यामध्ये वाढलेलं दिसून येईल. आपण MBA BBA करणारी मंडळी पाहिली आहेत, मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, अशाच पद्धतीचं आपलं कार्यालयीन व्यवस्थापन सुद्धा आहे. या कार्यालयीन व्यवस्थापनाच्या सत्र पहिल्या अंतर्गत आपण या बाबी पाहूया. तर हा लोक प्रशासनातील तत्वे व कार्यालयीन लोक प्रशासनातील तत्वे आपण पहिल्या स्लाइड कडे वळूया. मला वाटतं स्लाइड दिसते सगळ्यांना, स्लाइड दिसते, हा लवर आठवड सर आपण अनम्यूट आहात, बोलू शकतात. स्लाइड दिसते हो सर. हा 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 व्हेरी गुड. भारतीय लोक प्रशासनातील तत्वे व कार्यालयीन कामकाजातील लोक प्रशासनातील तत्वे. आपण या ठिकाणी पहिला मुद्दा या ठिकाणी आपल्याला दिसेल लेखी पत्र व्यवहाराचे महत्व. मित्रांनो सगळं काही आपलं कामकाज प्रशासकीय कामकाज हे लेखी पत्र व्यवहारावर चालत. तुमच्या साहेबाने प्राचार्य महोदय असो, तुमचे DVO महोदय असो किंवा तुमचे कुठले साहेब असो कार्यालय प्रमुख असो, त्यांनी म्हटलं मला GPF पाहिजे, तुम्ही तसा द्याल का? नाही देणार.
लेखी पत्र व्यवहाराचं महत्व आहे. जो काही कामकाज चालतं हे लेखी पत्र व्यवहारावर चालतं. तुम्ही त्यांना सुरुवातीला आपलं एक लेखी अर्ज मागा. लेखी अर्ज हा त्यांची मागणी आहे, त्यांनी केलेली मागणी आहे. त्यांनी जी काही मागणी केलेली आहे त्या स्वरूपामध्ये आपल्या कार्यालय प्रमुखाला त्यांनी उद्देशून केलेला अर्ज असतो. एखाद्या कर्मचाऱ्याला जीपीएफ पाहिजे तर विहित नमुन्यात त्याने अर्ज केला पाहिजे. विहित नमुन्यात त्याने सगळ्या बाबी केल्या पाहिजे. साधी सीएल काढायची असेल त्याला तर त्याला सुद्धा अर्ज द्यावा लागतो. ईएल जर काढायची असेल, अर्जित रजा द्यायची असेल तर विहित नमुना एक महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियमाच्या नमुना एक मध्ये त्याला अर्ज द्यावा लागेल. सोबत कवरिंग द्यावा लागेल. त्याला कोणती रजा पाहिजे, कशी पाहिजे, कुठून पाहिजे, कोणत्या कालावधीची पाहिजे. त्यामुळं लेखी पत्र व्यवहाराचं महत्व आपल्याला याच्यामध्ये दिसून येईल. ते एक खूप महत्व आपल्याला आहे. लेखी कार्यालयीन व्यवस्थापनामध्ये लोक प्रशासनातील तत्वांतर्गत आपण पाहू की लेखी पत्र व्यवहाराला या ठिकाणी आपलं खूप महत्व आहे. जो काही कार्यभार आपला चालतो हा लेखी पत्र व्यवहारावर चालतो. कार्यपद्धतीमधील समानता. कार्यपद्धती प्रोसिजर ज्याला म्हणू आपण, प्रोसिजर कर रे बाबा आपल्याला सांगितलं जाते. जा प्रोसिजर कर रे बाबा, प्रोसिजर कर, प्रोसिजर ज्याला कार्यपद्धती म्हणू. कार्यपद्धतीमधील समानता. चांद्यापासून बांद्यापर्यंत तर इकडे गडचिरोली पासून तर गडहिंग्लज पर्यंत या सगळ्या बाबी समान आहेत. महाराष्ट्र शासनाच्या गडचिरोली पासून तर जिथे जिथे महाराष्ट्र शासनाची कार्यालय आहे त्या ठिकाणी या सगळ्या बाबी कॉमन आहेत. एमसीएसआर सगळ्या डिपार्टमेंटला लागू. त्यामुळे कार्यपद्धतीतील समानता सारखी आहे. ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाची कार्यालय आहे तिथे ज्या ज्या ठिकाणी एमसीएसआर नुसार कामकाज चालतं तिथील कार्यपद्धती समान. त्यांना सुद्धा रजा आपल्याच पद्धतीने मंजूर केल्या जातील. जिथे ज्या ठिकाणी आपल्या ठिकाणी मंजूर केल्या जातात जशा रजा त्यांना मंजूर केल्या जातात तशा या ठिकाणी समान कार्यपद्धती आहे. त्यामुळं समान कार्यपद्धती ठेवलेली आहे. या ही समानता आपल्याला गडचिरोली असो की मुंबई असो की संपूर्ण महाराष्ट्रातली कुठली आयटी असो की टेक्निकल हायस्कूल असो या सर्व ठिकाणी आपल्याला ही कार्यपद्धतीमधील समानता आढळून येईल. समान आहे, सगळ्या बाबी समान. समानतेचं तत्वच आपल्या घटनेमध्ये दिलेलं आहे. त्यामुळं कार्यपद्धती सुद्धा आपल्याला सारखी असल्याचं दिसून येईल. मग ते महसूल प्रशासन असो, कृषी प्रशासन असो की आपलं आयटीआय डिपार्टमेंट असो की व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण आपलं डिपार्टमेंट असो या सगळ्या ठिकाणी कार्यपद्धती आपल्याला समान असलेली दिसून येईल. नियमबद्धता सगळ्यात महत्वाचं तत्व. ही तत्वे आपण लिहून घेतली तरी चालेल. आपल्या वहीमध्ये ही सगळी तत्वे लिहून घ्या आपण, जेणेकरून आपल्याला खूप पुढे सुद्धा या सगळ्या तत्वांची मदत होणार आहे. नियमबद्धता तर या सगळ्या बाबी मी आधीच सांगितलं की नियमाप्रमाणे होतो. एखाद्याला रजा मंजूर करायची आहे, महाराष्ट्र नागरी सेवा रजा आली. एखाद्याची वेतन निश्चिती करायची आहे, महाराष्ट्र नागरी सेवा वेतन जे आपलं वेतन नियम आहे त्यानुसार वेतन निश्चिती केली जाते. मित्रांनो, आपल्याला नुकताच म्हणजे 2019 मध्ये सातवा वेतन आयोग लागू झालेला आहे. सातव्या वेतन आयोगाच्या अधिसूचनेमध्ये सगळ्या बाबी दिलेल्या आहेत. त्या पद्धतीने कशी वेतन निश्चिती करायची त्या त्या पदांची हे सगळं दिलेलं आहे. हे सगळं काम एका नियमाप्रमाणे चालतं. त्या पद्धतीने आपल्याला वेतन निश्चिती करायची असते. नियमबद्धता. प्रत्येक योजनेचे काही त्या शासन निर्णय असतात. प्रत्येक योजनेचे शासन निर्णय असतात. त्या योजनेच्या शासन निर्णयामध्ये ज्या काही बाबी अंतर्भूत आहेत त्या बाबींप्रमाणे आपल्याला त्यांना ते लाभ मंजूर करायचे असतात. मग मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे एखादा आयटीआयचा प्रशिक्षणार्थी जर काही दिवस आयटीआयमध्ये अनुपस्थित राहिला तर त्याच्यावरती काय कारवाई होते हे सुद्धा डिफाईन केलेलं आहे. गरज आहे आपल्याला शोधण्याची. त्या संदर्भात ज्या काही आपलं मॅन्युअल आहे, मॅन्युअलमध्ये या संदर्भातल्या बाबी दिलेल्या आहेत. मॅन्युअलमध्ये काय काय बाबी दिल्या त्यानुसार आपल्याला कामकाज करायचं आहे. या सगळ्या बाबी नियमबद्धता. नियमबद्धता याचा अर्थ की आपण सगळे नियमाने बांधील आहोत. पुढचा प्रशिक्षणार्थी सुद्धा नियमानुसार त्याच्यावर कारवाई झाली नसेल तर तो मी आधी सांगितल्याप्रमाणे न्यायालयात दाद मागू शकतो. माहिती अधिकारामध्ये माहिती विचारू शकतो. आपल्याला विचारणारी खूप मंडळी आहे. वरिष्ठ कार्यालय आपल्याला विचारू शकतं. तो न्यायालयात जाऊ शकतो. कुठेही तो तक्रार करू शकतो. त्यामुळं आपण नियमाप्रमाणे बांधलेले आहोत. आता तर सर्वांना कल्पना आहे, आपल्याला माहिती अधिकार आहे. अगदी नोटशीट सुद्धा माहिती अधिकारामध्ये देता येते. सेवा पुस्तकाचं पहिलं पान सुद्धा माहिती अधिकारामध्ये उपलब्ध करून देता येते. त्यामुळं आपल्याला मित्रांनो अतिशय आपल्यावरती जबाबदाऱ्या आलेल्या आहेत. त्यामुळं आपलं काम हे नियमानुसार कसं होईल, पदोपदी आपलं काम हे नियमानुसार कसं होईल याची दक्षता आपण सर्वांनी घेणं या ठिकाणी आवश्यक. ही दक्षता आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे. नियमाचं ज्ञान आपण करून घेतलं पाहिजे. त्यासाठीच तुमच्या आजकाल मी पाहतोय प्रत्येकाच्या डेस्कटॉपवरती डेस्कटॉप पीसी लागलेले आहेत. शासन निर्णयाचा एक फोल्डर तयार करून घेतोय. प्रशिक्षणचा एखादा कामकाज सांभाळतोय तर प्रशिक्षणाशी संबंधित काय शासन निर्णय आहेत ते त्याच्यामध्ये तुम्ही त्याचं संकलन करून ठेवा. आस्थापनेचा एखादा व्यक्ती कामकाज सांभाळतोय तर त्याने आस्थापनाविषयक शासन निर्णयाचं संकलन करून ठेवा. हे सगळं आपल्याला करतात.
आणि एकमेकाशी शेअर करता येईल. आजकाल इलेक्ट्रॉनिक माध्यम पेनड्राईव्ह आहे, या माध्यमातून आपल्याला शेअर करता. परंतु नियमानुसार केलेलं काम हे केव्हाही चांगलं असतं. नियमानुसार करा, आपल्याला त्यानुसार उत्तर सुद्धा देता आलं पाहिजे, त्यामुळे ही नियमबद्धता आहे. पद सोपान ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर, या ठिकाणी परत एक छोटासा प्रश्न निर्माण होतो की प्रत्येकाचे अधिकार ठरलेले आहेत. या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छेन की आपल्या डिपार्टमेंटचे विभाग प्रमुख कोण आहेत. आपल्या डिपार्टमेंटचे विभाग प्रमुख, मी आधीच सांगितलं की आपल्याला बोलतं सुद्धा व्हायचं आहे, आपण बोलायचं सुद्धा आहे, त्यामुळे आपल्याला उत्तरं सुद्धा द्यायचे. एकच हँड दिसतोय, हँड रेस करा आपले, कृपया आपल्या हँड रेस करा. आपल्या विभागाचे विभाग प्रमुख कोण आहेत, आपल्याला उत्तर द्यायचं. मित्र मला वाटतं विजय शेवकर सरांचा हँड रेस झालाय, त्यांना मी अनम्यूट करतोय, त्यांनी आपलं उत्तर द्यावं. विजय शेवकर सर, एक दोन सेकंद वाट बघा. हां, काही तांत्रिक अडचण येते. ओके, पुजार वाड सर सांगा, आपण सांगा. हॅलो. हा सांगा सर. आपल्या विभागाचे विभाग प्रमुख विभागीय संचालक सर. हा थोडं मी करेक्ट करतो या ठिकाणी. मित्रांनो, याच बाबी आपल्याला जाणून घ्यायचे. बघा, मुंबई वित्तीय नियमानुसार बघा, प्रशासकीय विभाग, त्यानंतर विभाग प्रमुख, त्यानंतर प्रादेशिक विभाग प्रमुख आहे, आणि त्यानंतर कार्यालय प्रमुख अशी रचना केलेली. मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्या विभागाचे विभाग प्रमुख हे माननीय संचालक महोदय आहेत. वित्तीय नियमानुसार विभाग प्रमुखाला जे जे अधिकार आहेत ते माननीय संचालक महोदय यांना आहेत. माननीय संचालक व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय, ही बाब आपण लिहून घ्या ज्यांना कुणाला माहिती नसेल. तर हे आपले विभाग प्रमुख आहेत. मध्यंतरी काही विभाग प्रमुखाचे अधिकार प्रत्यार्पित स्वरूपात आपले रिजनल जे कार्यालय आपले आहेत, रिजनल आपले अधिकारी आहेत, माननीय सहसंचालक महोदय यांना सुद्धा एक शासन निर्णय निर्गमित झाला होता 2014 मध्ये, ती सुद्धा बाब आपल्याला लक्षात ठेवायची आहे. परंतु वित्तीय नियमानुसार विभाग प्रमुख हे आपल्या विभागाचे माननीय संचालक व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई, हे आपले विभाग प्रमुख आहेत. प्रादेशिक विभाग प्रमुख हे माननीय सहसंचालक व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय हे आहेत. जिल्हा प्रमुख या नात्याने आपण पाहतोय, जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी आहेत, हे आपल्याला जिल्हा प्रमुख म्हणता येईल. आणि कार्यालय प्रमुखाच्या बाबतीत आपल्याला म्हणता येईल की कार्यालय प्रमुख हे आपले आपले स्वतःचे कार्यालय प्रमुख, म्हणजे ज्या कार्यालयामध्ये तुम्ही काम करताय, मग ते प्राचार्य असो, मुख्याध्यापक असो, माननीय सहसंचालक महोदय असो, जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी असो, या सर्वांना तेथे अधिकार या ठिकाणी ठेवले. आपल्याला या बाबी सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. तर हे जे अधिकार आहेत, विभाग प्रमुखांना वेगवेगळे अधिकार आहेत, माननीय सहसंचालक महोदय प्रादेशिक विभाग प्रमुख या नात्यांना तेथे अधिकार आहेत, आणि तेथे अधिकार प्रत्येकाचे अधिकार हे डिफाईन केलेले आहेत, आणि जे अधिकार कोणालाच नाही ते शासनाला अधिकार आहे. विभाग प्रमुखाच्या वरचा जो विभाग असेल तर तो आहे प्रशासकीय विभाग, म्हणजे आपलं मंत्रालय. व्यवसाय आपला जो मंत्रालय आहे, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग महाराष्ट्र शासन, हे आपल्या मंत्रालयीन विभागाचं नाव. या मंत्रालयाला आपले अधिकार आहेत आपल्या याच्यामध्ये. आणखी एक प्रश्न आपला राहून गेला, आपल्या विभागाच्या प्रधान सचिव कोण आहेत, कृपया हँड रेस करा. नुकताच बदल झालेला आहे, हँड रेस करा. मला वाटतं प्रवीण वाघ सर जॉईन झालेले आहेत, त्यांचा हँड रेस झालेला दिसून येतो, मी त्यांना अनम्यूट करतोय. काही थोडं तांत्रिक अडचणी येत आहेत अनम्यूट करताना, किंवा आपण चॅट बॉक्स मध्ये जरी उत्तर लिहिलं तरी चालेल. आपल्या विभागाचे प्रधान सचिव आरो नागपूर मधून सुद्धा एक हँड रेज झालाय, मी त्यांना सुद्धा या ठिकाणी अनम्यूट करतोय. ठीक आहे, मी आपल्याला सांगू इच्छितो की माननीय मनीषा वर्मा मॅडम
आपल्या या प्रधान सचिव आहेत. नुकताच मॅडमने कार्यभार सांभाळलेला आहे या आपल्या विभागाच्या प्रधान सचिव या नात्याने. प्रधान सचिव व्यवसाय कौशल्य विकास उद्योजकता, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग या नात्याने. तर पदसोपान आपण पाहिलं त्या त्या अधिकाऱ्यांना ते ते अधिकार आपल्या महाराष्ट्र नागरी सेवा नियम असो, विविध कायदे असो, ते सुद्धा डिफाईन केलेले आहे. जबाबदारी व उत्तरदायित्व, मित्रांनो या नियमानुसार कामकाज करण्याचं काम या सर्व अधिकाऱ्यांवरती या सर्व कार्यालयांना सोपवलेलं आहे. आपल्या कार्यकक्षेच्या बाहेर जाऊन आपण कामकाज करू शकणार नाही. त्यामुळे प्रत्येकाची कार्यकक्ष ही ठरवून दिलेली आहे, त्यामुळे प्रत्येकाची जबाबदारी ही डिफाईन आहे आजच्या या नियमानुसार आणि या कायद्यानुसार आपल्याला समावेश करत आहे. आणि तेवढंच उत्तरदायित्व सुद्धा आहे. एखादा प्रस्ताव येतो, माननीय संचालक महोदयांनी सांगितल्याप्रमाणे की 8 दिवसांमध्ये त्याच्यावर तुम्ही कारवाई केलीच पाहिजे. देवेंद्र फडणवीस सरकार आलं त्या काळात सुद्धा आपल्याला महाराष्ट्र लोकसेवा हक्क हमी कायदा हा सुद्धा आलेला आहे. मला वाटतं त्याही कायद्याचा समावेश आपण या ट्रेनिंग मध्ये करूया. तर त्याच्यामध्ये काय काय कलम दिलेली आहेत त्याचा सुद्धा अंतर्भाव आजच्या या आपल्या ट्रेनिंग मध्ये आपण करू. आणि त्यानुसार सुद्धा काय काय आपली जबाबदारी आहे. दप्तर दिरंगाई कायदा आहे हे सुद्धा आपल्याला सर्वांना कल्पना आहे. याचा सुद्धा आपण आढावा या ठिकाणी घेऊ. तर याचं सुद्धा प्रशिक्षण देण्याचा आमचा संपूर्ण प्रयत्न राहील. तर अशा प्रकारे जबाबदारी आणि उत्तरदायित्व हे सुद्धा आपल्याला दिलेलं आहे, ते सुद्धा आपल्याला पार पाडायचं आहे. त्यानंतर कार्यक्षमता, या कार्यालयीन कामकाजामध्ये काम करत असताना आपली कार्यक्षमता कुठेतरी कमी होणार नाही ही सुद्धा आपल्याला दखल द्यायची खूप गरज आहे. मुळात या कार्यालयीन व्यवस्थापना अंतर्गत जी काही तत्वे घालून दिलेली आहेत या कार्यालयीन तत्वांचा वापर करून आपली कार्यक्षमता निश्चितच वाढीस लागलेली दिसून मला आत्मविश्वास आहे की हे संपूर्ण ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर आपल्या आत्मविश्वासामध्ये एक प्रकारची निश्चित भर आल्याचं दिसून येईल. आणि आपल्याला एक आपण वेल इन्फॉर्म कर्मचारी म्हणून आपण पुढे येऊ आणि त्या पद्धतीने आपल्याला कामकाज करताना आपल्याला आपल्या याच्यामध्ये आपल्याला कामकाज करायचं. लोकाभिमुखता, प्रशासन हे लोकाभिमुख असलं पाहिजे. आपल्या याच्यामध्ये आपले जे काही अल्टिमेट बेनिफिशरीज आहेत ज्याला आपण अंतिम लाभार्थी म्हणून आपले विद्यार्थी आहेत, आपले विद्यार्थी आयटीआयमध्ये जर तुम्ही कामकाज करत असाल तर वेगवेगळे प्रश्न त्यांच्या मनात उपस्थित झालेले असतात. त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप द्या, त्यांच्या प्रशिक्षण विषयक बाबी असू शकतात, ह्या सुद्धा बाबी आपण दिल्या पाहिजे. महसूल प्रशासनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर महसूलला प्रशासनाचा कणा समजला जातो, तर त्याच्यामध्ये त्यांना वेगवेगळे लाभ त्या त्या लाभार्थ्यांना द्यायचे असतात. आरोग्य विभाग असो, अर्थातच आरोग्याच्या स्कीम असणार आहे. तर प्रशासन हे लोकाभिमुख असलं पाहिजे. त्यामुळं लोकाभिमुख असण्याच्या दृष्टिकोनातूनच या सगळ्या बाबी आपल्याला पाहायच्या आहेत की जास्तीत जास्त प्रशासन लोकाभिमुख ठेवा. फायलींमध्ये काय जे काही तत्व दडलेली आहे त्यासाठी माहितीचा अधिकार आलेला आहे, तर त्यामुळे सुद्धा आपल्याला या सुद्धा बाबी लक्षात ठेवायच्या आहेत. पारदर्शकता, माहितीचा अधिकार आणण्याचं श्रेय म्हणजे हजारे साहेबांना दिलं जातं. आपले लोकसेवक आहेत अण्णा हजारे साहेब होते की फायलींमध्ये काय चालतं हे सर्वसामान्य लोकांना माहितीच राहायचं नाही, त्यामुळे ट्रान्सपरंट पद्धतीने आपल्याला कामकाज करायचं. मी आधीच सांगितलं का माहिती अधिकाराअंतर्गत तुम्हाला नोटशीट सुद्धा मागतात त्याची फायलीच्या अंतर्गत दडलेली असते. जो काही पत्रव्यवहार झालेला आहे तो सुद्धा माहितीच्या अधिकाराअंतर्गत मागता येतो. त्यामुळे आपल्याला ही एक काळजी घ्यायची आहे की आपलं पारदर्शकता त्यामध्ये असली पाहिजे, जबाबदारी व उत्तरदायित्व आपलं त्याच्यामध्ये असलं पाहिजे, प्रशासन हे प्रतिसादात्मक असलं पाहिजे, प्रतिसाद आपल्याला दिला गेला पाहिजे. जे काही कर्मचारी आपल्याकडे येतात बरेचदा त्यांचे काही बरेचसे दावे आपल्याकडे पेंडिंग असतात, त्यांना सुद्धा प्रतिसाद देणं, वेळोवेळी प्रतिसाद देणं हे आपलं कर्तव्य ठरतं. त्यामुळे त्यांना प्रतिसाद असा असणं आवश्यक आहे. त्यामुळे प्रतिसादात्मक आपलं प्रशासन असणं गरजेचं आहे. गतिशीलता, आपल्या काही मला काही वाटतं म्हणी आपल्या प्रशासनात आपल्यासाठीच बनलेले आहेत, म्हणजे शासकीय काम आणि 6 महिने थांब ते जे बोलल्या जातं हे म्हणजे काय झालं उपरोधाने म्हणूया आपण, उपरोधिकपणे बोलल्या जातात. अर्थात त्याच्या मागे काही अर्धसत्य आहे, ते काही आपल्या बाबी असतात, काही नोटशीट टाकून आपल्याला काही निर्णय घ्यायचे असतात, बऱ्याचदा त्याला सुद्धा विलंब लागू शकतो, त्यामुळे थोडा विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पण याचा अर्थ असा नाही की आपण जास्तीत जास्त प्रकरणं कशी निकाली काढू. त्या संदर्भात सुद्धा आपल्याला नियम कायदे कानून बनवलेले आहेत, त्यामुळं जास्तीत जास्त प्रकरणं निकाली काढून पेंडन्सी, झिरो पेंडन्सी कशी आणता येईल हे सुद्धा आपल्याला ठेवायचं. आणि अशा पद्धतीनं गतिमानता प्रशासनामध्ये आपली असली पाहिजे. गुणात्मकता, गुणात्मकताच्या दृष्टिकोनातून सांगता येईल की आपल्या याच्यामध्ये क्वालिटी काम आपल्या कार्यालयामार्फत झालं पाहिजे. जे कार्यालयाला अपेक्षित आहे त्याची क्वालिटी कामकाज आपल्याकडून होणं अपेक्षित आहे, त्याचं क्वालिटी ठेवलं पाहिजे. आपल्यानंतर येणारा जो काही कर्मचारी आहे त्याला सुद्धा पुढे कामकाज करायचं, त्यामुळे फायलिंग आपलं व्यवस्थित असलं पाहिजे. काय काय बाबी आहेत या सुद्धा आपल्याला पाहणार आहोत. आणि कार्यसंस्कृती, वर्क कल्चर, ज्याला आपण वर्क कल्चर म्हणू,
की या सगळ्या बाबींचा अवलंबन करून गुड प्रॅक्टिसेस आपण जर अवलंबिले, चांगल्या चांगल्या बाबी जर अवलंबिल्या, सहा गठ्ठे पद्धत असो, रेकॉर्ड ठेवण्याची चांगली पद्धत मित्रांनो शासनामध्ये मेंटेन केलेली, त्या पद्धतीने जर रेकॉर्ड आपण मेंटेन केलं, आपलं रेकॉर्ड व्यवस्थित ठेवलं, आपल्या एसओ फाईल आपण व्यवस्थित ठेवल्या, तर अशा पद्धतीने एक चांगली कार्य संस्कृती निर्माण होईल आणि अशा पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीचं कामकाज करू. शालेय जीवनामध्ये आपण कार्यालयाची म्हणजे वेगवेगळ्या व्याख्या पाहिलेल्या आहेत, किंबहुना पाठ सुद्धा केलेल्या आहेत, तर त्या आपण लिहिलेल्या सुद्धा आहे, स्मरण करून लिहिलेल्या आहे, कॉलेज जीवनामध्ये सुद्धा लिहिलेल्या आहे, परंतु आज आपण या प्रशिक्षणामध्ये कार्यालयाची व्याख्या सुद्धा आपण पाहू. काय आहे कार्यालय, काय म्हणजे काय, कसं सांगता येईल काय, हाऊ विल यू डिफाईन ऑफिस, व्हॉट इज ऑफिस, कार्यालय म्हणजे काय, हा प्रश्न सर्वांना पडतो. हे प्रेझेंटेशन यशोदा मार्फत तयार केलेलं प्रेझेंटेशन मी आपल्याशी शेअर करत आहे. तर कार्यालयाची व्याख्या अतिशय सोप्या शब्दात या ठिकाणी सांगितलेली आहे. आपल्याला इंग्रजीचा काही विषय नाही, इंग्रजीमध्ये सुद्धा आहे, मराठीमध्ये सुद्धा सांगितलं आहे. वर्क प्लेस वेअर टीम्स ऑफ पीपल वर्क टुगेदर मोस्टली इन अ हायरार्की, अशी जागा की ज्या ठिकाणी काही लोकांचा संघ सर्वसाधारणपणे पदसोपान रचनेत काम करतो, म्हणजे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चरमध्ये काम करतो. माननीय सहसंचालक महोदय, त्यांना मदत करणारे सहायक संचालक महोदय, त्यांना मदत करणारे निरीक्षक महोदय ते सुद्धा असतात, त्यांना मदत करणारा मग क्लरिकल आपला ऑफिस सुपरिटेंडंट पासूनचा स्टाफ येऊ शकतो, त्यांना मदत करणारे ऑफिस सुपरिटेंडंट, त्यांच्या हाताखाली मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक आणि शेवटी शिपाई, अशा ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चरमध्ये आपण एका ठिकाणी काम करतो. पीपल आर पेड फॉर देअर एफर्ट्स बाय द ऑर्गनायझेशन, यासाठीचा मेहनताना म्हणजेच तुम्हाला वेतन आणि भत्ता अदा केला. हे बोलताना नेहमी बोलतात का रे बाबा पगार झाला का, अरे पगार नाही झाला तुझा, मुळात आपल्याला मिळतात ते वेतन आणि भत्ते, बेसिक आणि आपलं त्यावरती लागू असलेले भत्ते. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याला त्याचा जो काही युनिफॉर्म आहे, गणवेश आहे, तो धुण्यासाठी सुद्धा त्याला धुलाई भत्ता सुद्धा मिळतो. डॉक्टरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांना एनपीए मिळतो, नॉन प्रॅक्टिसेबल अलाउन्स, ज्याला एनपीए म्हणतात, की त्यांनी बाहेर प्रॅक्टिस करू नये, शासनाची सेवा करावी, ते सुद्धा मिळतो. असे विविध प्रकारचे भत्ते त्यांना लागू होतात. कंट्रोल टॉवर वेअर इन्फॉर्मेशन इज प्रोसेस, असं अशी जागा की ज्या ठिकाणी काहीतरी माहिती तयार केली जाते. टू फॅसिलिटेट अ कॉम्पिटंट अथॉरिटी टू टेक डिसिजन, जे काही आपले कार्यालय प्रमुख आहेत त्यांना काहीतरी निर्णय घेण्यासाठी काहीतरी कामकाज केलं जाते, फायलिंगच्या रूपानं असो, वेगवेगळ्या स्वरूपाचं कामकाज केलं जाते, अशी जागा त्या ठिकाणी. टू अचीव ऑर्गनायझेशनल गोल्स, टू अचीव ऑर्गनायझेशनल गोल्स, मराठीमध्ये सांगायचं झालं तर अशी जागा जिथे काही लोकांचा संघ सर्वसाधारणपणे पदसोपान रचनेत कार्य करतो, की ज्यासाठी त्यांना त्या संघटनेकडून वेतन मिळते, अर्थातच वेतन आणि भत्ते मिळते. कार्यालय हे असं नियंत्रक गुरुज म्हणून काम करते की ज्या ठिकाणी माहितीचे संस्करण होऊन सक्षम प्राधिकार संघटनेचे उद्देश साध्य करण्याकरता निर्णय घेण्यास मदत होते. ऑर्गनायझेशनल गोल हा एक चांगला शब्द या ठिकाणी आलेला आहे, की आपल्या संघटनेचं साध्य, आपल्या संघटनेचा उद्देश. आपण आपल्या आरओची, आपण आपल्या डीव्हीओची वेबसाईट पाहिली असेल, आपली डीव्हीटी पाहिली असेल, डीव्हीटीच्या वेबसाईटमध्ये सुद्धा दिलेलं आहे की व्हॉट इज अवर गोल, व्हॉट इज अवर गोल, आपलं उद्देश काय आहे, आपलं साध्य काय आहे, आपलं ध्येय काय आहे. की कुशल मनुष्यबळाचा जो आहे, कुशल मनुष्यबळ तयार करणे, औद्योगिक संस्थांना म्हणजे फॅक्टरीजना लागणारं कुशल मनुष्यबळ तयार करणे, हे आपलं मित्रांनो आपला उद्देश आहे, आपलं ध्येय आहे. कुशल मनुष्यबळ तयार करणे हे आपलं कामकाज आहे. कुशल मनुष्यबळाची निर्मिती व्हावी आणि त्या मनुष्यबळाने फॅक्टरीजमध्ये कामकाज करावं, अशा पद्धतीचं टास्क, अशा पद्धतीचं ध्येय आपल्याला राज्य शासनाने आपल्यावरती सोपवलेलं आहे आणि मागल्या काही दशकांपासून आपण हे ध्येय परिपूर्ण करतो. की हजारो लाखो आपले प्रशिक्षणार्थी स्किल घेऊन बाहेर पडतात आणि इंडस्ट्रीमध्ये कामकाज करतात आणि त्यांना सुद्धा त्यासाठी वेतन अदा केलं जातं, अशा पद्धतीचं आपलं हे ध्येय आहे. स्टोरी ऑफ फोर पीपल, थोडा वेळ सुद्धा झालेला आहे, या ठिकाणी मी अगदी थोडक्यामध्ये घेतोय की देअर वर फोर पीपल इन अन ऑफिस. प्रत्येक कार्यालयामध्ये अशा पद्धतीची, ज्याला आपण एक वृत्ती सुद्धा म्हणूया, आणि अशा पद्धतीचे व्यक्ती सुद्धा असतात, अशा पद्धतीची मंडळी सुद्धा असतात. तर ही एक छान गमतीशीर स्टोरी या ठिकाणी सांगितलेली आहे. There were four people in an office named everybody, somebody, anybody and nobody. अशी त्यांची नावं होती. एक काहीतरी साहेबांना कामकाज करायचं होतं. There was an important work to be done and everybody was sure that somebody would do it. Everybody ला
वाटत होतं हे कामकाज तर कोणी करू शकेल. कार्यालयामध्ये जे जे काही आपली मंडळी आहे त्यापैकी कोणी करू शकेल. एनीबडी कुड हॅव डन इट, कोणी करू शकलं असतं ते काम, बट नो बडी डीड इट. बघा असं होतं, सर हे माझं काम नाही, हे सर त्याचं काम आहे, सर हे त्याने करायला पाहिजे, सर तू तर आला नाही, तू लेट आला, असं होतं बरेचदा होत. मला तर हे कामकाज दिलेलं आहे. मित्रांनो या ठिकाणी हे सुद्धा गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या जॉब चार्टमध्ये एक शेवटी लाईन दिलेली असते की कार्यालय प्रमुखानं वेळोवेळी दिलेले आदेश हे आपल्याला बंधनकारक राहतात. त्यामुळं एखादी गरज असेल तर कार्यालय प्रमुख ते कामकाज आपणाकडून सुद्धा करून घेऊ शकतो, त्यांना तसे अधिकार. Somebody got angry about that, ते कामकाज झालं नाही त्यामुळे somebody got angry about that because it was everybody's job. Somebody म्हणजे आपल्याला आपले साहेब म्हणताय, ते अँग्री झाले कारण ते प्रत्येकाचं कामकाज होतं. एव्हरीबडी थॉट दॅट एनीबडी कुड डू इट, एव्हरीबडीला वाटलं की एनीबडीने करावं, बट नो बडी रिअलाइज दॅट एव्हरीबडी वुड नॉट डू इट. पण कुणाला त्याची जाणीव झाली नाही की हे कामकाज तर झालंच नाही, जी काही माहिती असते वीज वेळेत पाठवायची ती तर गेलीच नाही. इट एंडेड अप, शेवटी त्याचा असा शेवट झाला दॅट एव्हरीबडी ब्लेम समबडी, प्रत्येक जण एकमेकाला धूळ द्यायला लागला. सर हे त्याचं काम होतं, त्याचा विषय होता, त्याच्या जॉब चार्टमध्ये दिला, ते माझं काम होतं. वेन ऍक्च्युली नो बडी अक्युज इन इट. अशा पद्धतीचं कामकाज कार्यालयामध्ये होताना सगळ्याच ठिकाणी, मी असं म्हणणार नाही फळसाला पाणी दिनच असं म्हटलं जाते, सगळ्या पद्धतीचं कामकाज आपलं. तर ही जी एक प्रशासनामध्ये ज्याला थोडंसं होतं तर ते आपल्याला टाळायला हवं. कामाचा एक मी तुम्हाला फायदा सांगतो मित्रांनो, हे कामकाज केल्यामुळं आपल्याला अनुभव मिळणार आहे हे लक्षात ठेवा, या निमित्ताने सांगू इच्छितो. आणि अनुभव तुम्ही कोटी रुपये जरी मोजले तरी सुद्धा तो विकत घेता येत नाही. जो कामकाजाचा अनुभव तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे तो अनुभव तुमच्यासाठी चिरंतन ठेवा असणार आहे, तो ठेवा तुम्ही कुठेतरी जपून ठेवला पाहिजे आणि त्याचं तुम्हाला भविष्यात निश्चित काम पडणार आहे. तुम्हाला आठवेल की नाही या प्रकरणी एक्स वाय झेड एबीसीडी प्रकरणी आपण हे अशा पद्धतीचं कामकाज केलेलं होतं आणि तो अनुभव तुम्हाला तुमच्या गाठीशी. त्यामुळं प्रत्येक कामकाज करण्याची आपली तयारी असली पाहिजे. प्रशासनामध्ये तुम्ही एक भाग्यवान आहात असे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की या कोरोना वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर आपण आपल्या आजूबाजूनं बघा आणि आपल्या खाली सुद्धा बघा की राज्य शासनाने तुमचा एक दिवसाचा पगार मागच्या लॉकडाऊन मध्ये ते आताच्या लॉकडाऊन मध्ये कपात केलेला नाही. तुम्हाला संपूर्ण वेतन राज्य शासन देते, काही मंडळी तर घरी बसून आहे, वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली कामं करतात आहे, पण किती जण घरी जाऊन काम करतात हा एक थोडासा चिंतनाचा आणि संशोधनाचा विषय. त्यामुळं प्रायव्हेट कंपन्यांमध्ये बघा कित्येकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, कित्येकांचे पगार कपात केलेले आहेत, 80% वेतन त्यांचं देत आहेत, 70% वेतन देत आहेत, 30% वेतन कपात केलेले आहेत कारण त्यांचा व्यवसाय बुडालेला. परंतु राज्य शासनामध्ये आपण आहोत, आपल्याला राज्य शासन पूर्णतः संपूर्ण दिवसाचं वेतन आपल्याला अदा करते, त्यामुळं त्याची कुठेतरी जाणीव असणं आपल्याला खूप गरजेचं आहे. हा जाणीवीचा भाग झाला. आपण थोडक्यात पाहूया, कार्यालयामध्ये जी काही मूलभूत कार्यालयीन कामं चालतात ती सगळ्यांना माहिती, सर्व कार्यालयांमध्ये ही पद्धतीची या पद्धतीची कामं आपल्याला चाललेली दिसून येत. कोणकोणती कामं होतात, साधारणतः याच पद्धतीची कामकाज चालतात. मग कुठलाही डिपार्टमेंट ते घ्या, कुठलाही विभाग असो आपला, म्हणजे इव्हन केंद्र सरकारचा विभाग असो, संकलन आलेली माहिती आलेल्या पत्रव्यवहाराचं संकलन केलं जाते, म्हणजेच एकत्रीकरण केलं जातं, त्यानंतर त्याचं वर्गीकरण केलं जाते, त्यानंतर त्याचं वर्गीकरण टपालाच्या रूपानं आपल्याला केलेलं दिसून येईल, त्या टपालाचं वितरण केलं जाते, जे जे काही संबंधित विभाग असेल त्याला ते वितरण चालतं. मी आधी सांगितलं की प्रशासनामध्ये लेखी पत्रव्यवहाराला महत्व, प्रस्ताव आला का शासनाने घोषणा करून चालणार नाही, शासन निर्णय निर्गमित करायला हवा. शासन निर्णय आला का बाबा, पहिले विचारणा होते, शासन निर्णय आला का, घोषणा ठीक आहे मान्य आहे, बदले आम्ही यावर्षी 25% करू मान्य आहे, न्यूज ऐकली टीव्हीवरती, व्हॉट्सअपवर पाहिलं, पेपरमध्ये वाचलं, शासन निर्णय आला का, शासन निर्णय आला पाहिजे. त्यामुळं अशा पद्धतीचा शासन निर्णय सुद्धा निर्गमित होतो, तो इन्व्हर्ट केला जातो, त्यानंतर त्याच्यावरती कारवाई होते, वितरण सुद्धा केलं जातं, टिप्पणी लेखन केलं जातं, एखादा जो गंभीर विषय आहे आता सगळ्याच विषयांवरती त्याविषयी टिप्पणी लेखन केलं जातं, हे सुद्धा कशासाठी केलं जातं हे सुद्धा आपण डिटेल स्वरूपामध्ये पाहणार आहोत आणि ते सेशन सुद्धा मिस घेईल या रूपाने. अभिप्राय व निर्णय, टिप्पणी लेखनावरचा उद्देशच मुळात असा आहे की त्यावरती काहीतरी अभिप्राय झाला पाहिजे, त्यावरती काहीतरी निर्णय झाला पाहिजे. निर्णय घेण्यासाठीच आपले अधिकारी आणि संपूर्ण ज्याला महकमा म्हणू आपण, प्रशासकीय महकमा, प्रशासकीय रचना या ठिकाणी केलेली दिसून येईल. मसुदा लेखन,
या ठिकाणी पत्रव्यवहाराचं लेखन केलं जातं, मसुदा लेखन केलं जातं. मित्रांनो हे सुद्धा कसं करायचं हे सुद्धा आपण पाहणार आहोत. डिटेल मध्ये आम्ही हे तुम्हाला सांगणार आहोत. मगाशी माननीय सहसंचालक महोदयाने या ठिकाणी आपल्याला खंत व्यक्त केली की बऱ्याचशा कर्मचाऱ्यांना साधी पत्र सुद्धा लिहिता येत, डीओ लिहिता येत नाही. डीओचं काय काय असतं, काय फॉर्मॅट असतो, हे सुद्धा मी डिटेल मध्ये आणि तुम्हाला संपूर्ण स्वरूपात सांगणार की अशी तक्रार परत उद्भवली नको, उद्भवलाच नको. मसुदा लेखन करता आलं पाहिजे, त्यासाठी काय काय काळजी घेतली पाहिजे हे सुद्धा मी डिटेल स्वरूपामध्ये आपल्याला सांगणार आहे. संबंधितच कळवणे, एखादा प्रस्ताव आल्यानंतर आपण त्याला तो प्रस्ताव पाठवतो, मग ते वरिष्ठ कार्यालय असो, एखादा तुमचा लाभार्थी असो, यांना सुद्धा आपण हे पाठवतो संबंधितच कळवणे. आणि अशा पद्धतीनं निर्गमन केलं जाते, म्हणजे त्याच्यावरती निर्णय घेतला जातो. बरं असं करून चालत नाही तर त्याचा पाठपुरावा सुद्धा करावा लागतो आपल्याला. पाठपुरावा सुद्धा आपण घेतो पत्राच्या रूपाने असो, मग आपण पहिलं स्मरणपत्र पाठवतो, दुसरं स्मरणपत्र पाठवतो, तिसरंही स्मरणपत्र पाठवलं जाते आणि त्यानंतर मग मात्र डीओ येतो साहेबांचा. तर डीओ कोण्या वेळेस द्यायचा आहे, स्मरणपत्र केव्हा इश्यू करायचे, किती इश्यू करायचे हे सुद्धा पाहायचं आहे. आणि अशा पद्धतीनं जे काही दैनंदिन प्रशासकीय कामकाज झालेलं आहे त्याचं जतन सुद्धा या पद्धतीनं, जे काही रेकॉर्ड क्रिएट होते, जे काही आपले अभिलेख तयार होतात याचं जतन सुद्धा आपल्याला करायचं आहे. किंबहुना यासाठी एक स्वतंत्र कायदा राज्य शासनाने 2005 मध्ये तयार केला. या अभिलेखाला उदय वाळवी पासून संरक्षण कसं करायचं हे सुद्धा राज्य शासनाने त्या कायद्यामध्ये डिफाईन केलेलं आहे. आपल्याकडे रेकॉर्ड रूम असायला पाहिजे, ती रेकॉर्ड रूम कशी आपण मेंटेन केली पाहिजे. मित्रांनो हे रेकॉर्ड जनतेचा रेकॉर्ड आहे, आपल्या अल्टिमेट बेनिफिशरीज आहेत, आपले प्रशिक्षणार्थी आहेत, आपल्या सर्वांचा रेकॉर्ड आहे. जो आपला 6 वर्ष कामकाज केल्यानंतर जो कोणी कर्मचारी तिथे येणार आहे त्याला याचा फायदा झाला पाहिजे. माहिती अधिकारामध्ये जी काही माहिती मागवली गेली असेल त्याचं सुद्धा त्याच्यामध्ये रेकॉर्ड आपल्याला पाहायचा आहे. तर अशा पद्धतीनं अभिलेखाचं जतन सुद्धा या ठिकाणी आपल्याला करायचं आहे, हे सुद्धा आपण करतो. कार्यालयाची रचना ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे तुमच्या स्क्रीनवरती आता तुम्हाला एक कार्यालयाची रचना दिसते या ठिकाणी. मित्र ही रचना मुख्यत्वे करून विभागीय आयुक्त कार्यालय असेल, विभागीय आयुक्त कार्यालय, विभागीय महसूल आयुक्त कार्यालय असं म्हणता येईल, की विभागीय महसूल आयुक्त कार्यालयामध्ये अशा प्रकारची रचना दिसून येईल. आणि कमी जास्त फरकानं ही रचना सर्व ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येईल. तर सर्व ठिकाणी ही रचना ऑर्गनायझेशनल सेटअप किंवा ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर ज्याला म्हणतो, ज्याला उतरण म्हणू आपण. तुम्ही ग्रामीण भागात गेले असेल तर मळक्यांची उतरण असलेली दिसून येतील, मोठं मळकं त्याच्यावर छोटं अशा पद्धतीची रचना दिसून येईल. अशा पद्धतीची रचना या ठिकाणी आपल्याला दिसून येईल कार्यालयाची रचना, की डेप्युटी कमिशनर त्याच्यावरती कमिशनर असतात म्हणजे विभागीय आयुक्त, सिनियर IAS अधिकारी, सिनियर मोस्ट IAS दर्जाचे अधिकारी ज्यांच्या अंतर्गत त्या जिल्ह्यातील त्या विभागातील 5-6 जिल्हे जे काय असेल ते सुद्धा त्यांच्या ठिकाणी काम करतात. त्यांना मदत करण्यासाठी डेप्युटी कमिशनर असतात, मग महसूल असू शकतात, ते वेगवेगळे विभाग असतात त्यांच्यामध्ये. यांना मदत करण्यासाठी यांना जर काही कामाचा व्याप खूप मोठा होत असेल तर यांना ऍडिशनल डेप्युटी कमिशनर असं सुद्धा आपल्याला पद असल्याचं दिसून येईल. जिल्हाधिकारी महोदयांच्या बाबतीत बोलायचं झालं तर जिल्हाधिकारी महोदय सुद्धा आहेत. असंच म्हटलं जातं की जिल्हाधिकारी महोदयांना विविध 120 कायद्यांमुळे दररोज कामकाज करावं लागतं. आणि हेच कारण आहे की ते IAS दर्जाचे अधिकारी, ते एकटे करत नाही तर त्यांना मदत करण्यासाठी ऍडिशनल कलेक्टर, अतिरिक्त जिल्हाधिकारी ज्याला आपण म्हणू, किंवा अपर जिल्हाधिकारी असं पद, अपर जिल्हाधिकारी, अपर शब्द लक्षात, अपर जिल्हाधिकारी हे सुद्धा त्यांना मदत करतात. अर्थातच हे महाराष्ट्र राज्य शासनाच्या सेवेतील असतात. जिल्हाधिकारी हे भारतीय प्रशासनिक सेवा भाप्रसे ज्याला म्हणतो आपण त्या सेवेतील असतात. इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम IAS, आपण जिल्हाधिकारी महोदयांना पत्र लिहितो आणि त्यांच्या ठिकाणी लिहितो IAS भारतीय प्रशासनिक सेवा. तर त्यांना मदत करण्यासाठी ती ती रचना या ठिकाणी असलेली दिसून येईल. विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांना मदत करण्यासाठी इलेक्शन तहसीलदार, म्हणजे जे संपूर्ण इलेक्शन आणि निवडणूक प्रक्रियेचं कामकाज पाहायला जाईल. महसूल प्रशासनामध्ये आपल्याला दिसून येईल, महसूल प्रशासनामध्ये मला सुद्धा काही ठिकाणी काम करण्याचा योग आला. मी रिटर्निंग ऑफिसर म्हणून सुद्धा काम केलेलं आहे आणि अकोला जिल्ह्यामध्ये जवळपास 3 ग्रामपंचायतींचं इलेक्शन निवडणूक घेण्याचा सुद्धा योग या ठिकाणी मला या ठिकाणी आला. तर त्या ठिकाणी महसूल प्रशासन जवळून पाहण्याचा योग आला. आता तिथं कशा पद्धतीचं कामकाज चालतं हे सुद्धा मी या ठिकाणी पाहिलं. तर निवडणूक हे कामकाज त्यांचं 12 महिने कोणत्या ना कोणत्या निवडणुका चालू असतात, मग त्याच्यामध्ये विधानसभा असो, लोकसभा असो, ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो इत्यादी, त्यांना मदत करण्यासाठी इलेक्शन तहसीलदार असतात. ऍडमिन तहसीलदार, ऍडमिन म्हणजे अर्थातच प्रशासन, ऍडमिनिस्ट्रेशन, ऍडमिन तहसीलदार त्यांना मदत करण्यासाठी
ऍडमिन तहसीलदार सुद्धा असतात, म्युनिसिपल तहसीलदार, नगर परिषद प्रशासन म्हणजे नगर परिषदा असो त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या, महानगरपालिका असो यांचा सुद्धा त्यांना मदत करण्यासाठी म्युनिसिपल तहसीलदार असतात, रेव्हेन्यू तहसीलदार, महसूल तहसीलदार, महसूलशी संबंधित सगळ्या बाबी त्यांना मदत करण्यासाठी. मग वर्ग तीनची रचना आहे, शिरस्तेदार ही सुद्धा पदं आहेत. मित्रांनो हे पदांची नावं सुद्धा महसूलमध्ये वेगवेगळी आहेत, ती अक्षरशः मुघल जमान्यापासून सुरू झालेली आहे. नायब तहसीलदार, नायब हा शब्द फारसी शब्द आहे, नायब तहसीलदार, नायब म्हणजे उप आपण पाहतो. तर ही पदं सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं त्यांची दिसतून येते. अव्वल कारकून मराठी भाषेमध्ये सुद्धा वेगवेगळे शब्द ते फारसी शब्द फारसी याच्यातून आलेले. ऍडमिन शिरस्तेदार, तसंच हे शिरस्तेदार पद आहे, अगदी मुघल जमान्यापासून ही पदं चालू आली आहेत. त्यानंतर ब्रिटिश शासन आलं, त्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारत भारत सरकारचं पूर्ण नियंत्रण द्यावं त्या ठिकाणी. म्युनिसिपल शिरस्तेदार, रेव्हेन्यू शिरस्तेदार, या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य असंच की प्रत्येकाचे अधिकार हे डिफाईन आहेत, प्रत्येकाची रचना ठरलेली आहे, प्रत्येकाचे कामकाज ठरलेले आहे, त्यांना त्या त्या पद्धतीनं कामकाज करायचं आहे. नेक्स्ट, टपालाचं व्यवस्थापन हे अगदी थोडक्यात पाहूया. थोडक्यात म्हणता म्हणता खूप आपण लांब चाललोय, पण सविस्तर सांगण्यामागचं कारण एकच की तुम्हाला या संपूर्ण बाबी माहिती असल्या पाहिजे मित्रांनो, त्या दृष्टिकोनातून हा प्रयत्न आहे. टपालाचं व्यवस्थापन पाहतोय, टपालाची आवक सुरुवातीला केलं जातं, त्यानंतर वर्गीकरण केलं जातं. आपण कार्यालयाकडे बघा, आपण आता तुम्ही तटस्थपणे याचं वर्गीकरण करायला शिका, तटस्थपणे पाहायला लागते शिका की काय होतं कार्यालयामध्ये. एका टिपिकल आरओ कार्यालयामध्ये कशा पद्धतीचं कामकाज चालतं, एका टिपिकल डीव्हीओ कार्यालयामध्ये कशा पद्धतीचं कामकाज चालतं. टपालाची आवक होते, त्यानंतर वर्गीकरण होतं, त्यांना त्या त्या डिपार्टमेंटला पाठवलं जातं, त्या त्या विभागाकडे ते वर्ग केल्या जातं, त्याच्यावर संस्करण कारवाई केली जाते, त्यानंतर कारवाई झाल्यानंतर ते जावं केलं जातं म्हणजे डिस्पॅच केलं जातं, त्याच्यावरती देखरेख ठेवली जाते आणि त्याचं संकलन सुद्धा केलं. नेक्स्ट, या काही वह्या तुम्हाला दिसून येतील, या वह्या सुद्धा आहेत, या वह्या आपल्याला दिसून येतील, अतिशय महत्वाच्या आहेत. जरी इनवर्ड आपल्याला बरेचसे आपले ज्युनियर क्लार्क मंडळी डिस्पॅच मध्ये सुद्धा काम करत असेल, हा सुद्धा टेबल त्यांच्याकडे दिला असेल, तर त्याच्यामध्ये एक मध्यवर्ती आवक नोंद वही राहते, त्याच्यामध्ये मुख्यत्वे कोणकोणत्या स्वरूपाचे कॉलम्स असतात हे सुद्धा महत्वाचं आहे. प्रत्येक पत्र इन्वर्ट होणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की प्रॅक्टिकली काय काय होतं हे सुद्धा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे, जरी थिओरिटिकल पार्ट असला. बरेचदा या इन्वर्ट वया सुद्धा त्या त्या संबंधित न्यायालयात न्यायालयाने बोलवले जाते, पत्र केव्हा आलं आणि त्याच्यावर काय कारवाई झाली, अनुक्रमांक कोणाकडून पत्र आलेलं आहे, पत्राचा क्रमांक, दिनांक, विषय आणि कोणत्या शाखेला पाठवले, ते पत्राचा विषय काय आहे हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. शेरा आणि आपण कोणत्या कार्यासनाला ते पत्र पाठवले हे सगळं मेंटेन ठेवण्याचं काम, रेकॉर्ड ठेवण्याचं कामकाज या वहीमध्ये केलं. अशा पद्धतीची ही मध्यवर्ती आवक नोंदवही असलेली दिसून येईल. अंतर्गत टपाल बटोळा नोंदवही, अंतर्गत जे काही टपाल इन्वर्ट झालेलं आहे ते त्या त्या विभागांना ज्या वहीमार्फत पाठवलं जातं किंवा ज्या रेकॉर्ड मार्फत पाठवलं जातं त्याला अंतर्गत टपाल बटोळा नोंदवही. तर ते कोणत्या शाखेकडे दिलेलं आहे, ते कोणत्या शाखेचं नाव त्या ठिकाणी दिलेलं राहतं, आवक पत्रांचे आवक क्रमांक दिलेले असतात, जो इन्वर्ट मध्ये नंबर पडतो त्याचे क्रमांक तिथे दिलेले असतात, त्याच्यावरती शाखा प्रमुखाची स्वाक्षरी लागते आणि शेरा किंवा त्या कन्सर्न क्लार्कचं सुद्धा स्वाक्षरी आपण देतो. अशा पद्धतीची अंतर्गत टपाल बटोळा नोंदवही आहे. आपलं प्रशासन हे उत्तरदायी प्रशासन, त्यामुळं जे काही विधानसभेमध्ये प्रश्न निर्माण होतात, लोकसभेमध्ये प्रश्न निर्माण होतात, राज्यसभेमध्ये प्रश्न निर्माण होतात याची सुद्धा या रूपाने आपल्याला आपण पाहिलं असेल, बऱ्याचदा पाहिलं असेल. अरे बाबा एलएक्यू आला, एलएक्यू आजकाल काय होऊन राहिलं की इंग्रजी शब्द मोठे पाठ राहतात आपल्या, एलएक्यू फुलफॉर्म लिहून घ्या, लेजिस्लेटिव्ह असेंब्ली क्वेश्चन, लेजिस्लेटिव्ह असेंब्ली क्वेश्चन एलएक्यू. तर एलएक्यूची सुद्धा स्वतंत्र वही आपण ठेवली पाहिजे. लोकसभेमधून एखादा प्रश्न आला आपल्याला तर त्याची सुद्धा स्वतंत्र वही आपल्या ठिकाणी आहे. एका वहीमध्ये एका रजिस्टरमध्ये जर या सगळ्या बाबी आपण नोंदवून ठेवल्या तर कोणता एलएक्यू केव्हा आला होता आणि त्याचं आपण उत्तर दिलं की नाही दिलं हे सुद्धा आहे. एलएक्यूचं जर विहित वेळेत उत्तर नाही दिलं तर संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता राहते, कारण एलएक्यूला टॉप प्रायोरिटी दिलेली आहे. एलएक्यूची उत्तरं ही विधिमंडळामध्ये जातात, वेळ पडली तर एखादी लक्षवेधी सूचना लागली तर मंत्री महोदय त्या उत्तराच्या अनुषंगाने ते उत्तर त्या त्या ठिकाणी वाचून दाखवलं जातं त्यांच्यामुळे.
त्यामुळे ज्याला टॉप प्रायोरिटी दिली जाते आणि या संबंधीची सुद्धा नोंदवाई ठेवलेली आपल्याला दिसून येईल, या संबंधीच्या सुद्धा नोंदवाई आपल्याला ठेवायच्या आहेत. त्यानंतर अर्धशासकीय पत्रांची नोंदवाई, डीओ लेटर, अर्धशासकीय पत्र हे सुद्धा टॉप प्रायोरिटीचं कामकाज मित्रांनो समजलं. अर्धशासकीय पत्रव्यवहार हा असा आहे, हा दोन अधिकाऱ्यांमध्ये होणारा पत्रव्यवहार. एलएक्यू जे आहेत, एलएक्यू आहेत, अर्धशासकीय पत्र आहे. अर्धशासकीय पत्र हे तुमचे कार्यालय प्रमुखच करू शकतात, दुसरं कोणी करू शकणार नाही. अर्धशासकीय पत्र हे गोपनीय स्वरूपाचं समजलं जातं, त्यामुळं अर्धशासकीय पत्रांची नोंद होईल. शक्यतोवर सुरुवातीला ज्यावेळेस स्टेनोची पदं असायची त्यावेळेस हे वही त्यांच्याकडे मेंटेन असायची, कारण साहेबांशी संबंधित जो काही पत्रव्यवहार आहे तो त्यांनी मेंटेन करायचा असं सुरुवातीला ठरलेला असतं. त्यामुळे डीओची जी वही आहे ती त्यांच्याकडे असायची. अर्धशासकीय पत्रांची नोंदवही सुद्धा आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर इतर नोंदवह्या, आपल्याला कामकाज करत असताना खूप काही अडचणी येतात, न्यायालयीन प्रकरणं खूप असतात, त्यामुळे याची जर नोंदवही एक स्वतंत्र नोंदवही असेल आजच्या या तुमच्या ई जमानामध्ये ज्याच्यामध्ये सगळं काही इलेक्ट्रॉनिक वरती येईल, ई ऑफिस सुद्धा आलेली प्रणाली आहे त्याच्यामार्फत सुद्धा आपल्याला कामकाज करता येईल, पण असं असताना सुद्धा मॅन्युअल जर नोंदवही आपण मेंटेन करून ठेवल्या तर पान उलटलं की आपल्याला सगळी माहिती ऍट अ ग्लान्स दिसते की कोणाकडून आलेला आहे, काय न्यायालयीन प्रकरण आहे, काय विषय होता त्याचा आणि काय त्याचा स्टेटस आहे सध्याची, काय त्याची सद्यस्थिती आहे आणि कुठपर्यंत ते गेलेलं आहे हे आपल्याला एका न्यायालयीन संदर्भामध्ये दिसून. लोकायुक्त मंत्रालयीन संदर्भ, लोकायुक्ताकडे काही तक्रारी जातात त्याच्याशी संबंधित आपल्याला नोंदवाया ठेवायचे असतात. विभागीय आयुक्त, इतर वरिष्ठ कार्यालयीन संदर्भ, जिल्हाधिकारी महोदय असतात, आयपीएस असतात, आयपीएस अधिकारी, तुमचे जिल्हा पोलीस अधीक्षक असो, जिल्हाधिकारी महोदय असो, विभागीय आयुक्त कार्यालय असो, यांच्याकडून सुद्धा बरीचशी प्रकरणं आपल्याकडे येतात, आपल्याशी संबंधित एखादं प्रकरण असू शकते. लोकशाही दिन संदर्भ असो, लोकशाही दिन होतो आपल्या सर्वांना माहिती आहे की महिन्याच्या पहिल्या सोमवारी दर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लोकशाही दिन होतो, त्याच्यामध्ये सर्वसामान्य जनता आपले प्रश्न रेज करतात, आपल्याशी संबंधित प्रश्न त्याच्यामध्ये असू शकतो, तर ते प्रश्न आपल्याकडे येतात, त्याची सुद्धा स्वतंत्र नोंदवही आपल्याला ठेवायला काही हरकत नाही. माहिती अधिकाराची नोंदवही ही तर डिफाईन केलेली आहे, यामध्ये कोणकोणते कॉलम असले पाहिजे यासंबंधी शासनाने शासन निर्णय निर्गमित केलेला आहे मित्रांनो, शासन परिपत्र निर्णय निर्गमित केलेला आहे की अशा पद्धतीची वही ही असायला पाहिजे. त्या याच्यातून लगेच आपल्याला कळतं, आपल्याला अहवाल सुद्धा पाठवायचा असतो दरमहा, माहिती अधिकाराचा अहवाल आपल्याला दरमहा पाठवायचा असतो की किती प्रकरणं तुम्हाला माहिती अधिकाराची आली, किती प्रकरणांवर या महिन्यात तुम्ही कारवाई केली आणि किती प्रकरणं सध्या या महिन्याच्या अखेरीस प्रलंबित आहेत. ही सगळी नोंद होईल एका ग्लान्स ॲट अ ग्लान्स आपल्याला दिसून येईल. फॅक्ट सुरुवातीला असायचे, ईमेल दूरध्वनी संदेश नोंद होईल हे सुद्धा मेंटेन असायचं. दूरध्वनी आजकाल मोबाईल जरी आलेले असलं पण कार्यालयीन जो आहे, कार्यालयीन दूरध्वनी आहे त्याची एक दूरध्वनी नोंदवही आपण आपल्याकडे असली पाहिजे. ज्याने कोणी तो मेसेज घेतला तो मेसेज त्या दूरध्वनी नोंदवहीमध्ये नोंदवून ठेवायचा. अनौपचारिक संदर्भ नोंदवही, मंत्रालयीन स्तरावर अनौपचारिक संदर्भ दिले जातात त्याच्यामध्ये ती नोंदवही राहते. गोपनीय संदर्भ नोंदवही, गोपनीय इनवर्ड आउटवर्ड रजिस्टर सुद्धा आपण मेंटेन करतो की गोपनीय पत्र किती आले काय हे सगळं रेकॉर्ड आहे, हे रेकॉर्ड आपण ठेवलंच पाहिजे, सर्व रेकॉर्ड आपण मेंटेन केलं पाहिजे. त्यानंतर शाखा दैनंदिनी सुद्धा आपल्याला आपल्या स्तरावरती ठेवायची असते की कोणाकडून कोणकोणती पत्र आपल्याकडे आलेली आहे, कोणाकडे कोणकोणती पत्र पाठवली आहे त्याचा सुद्धा नमुना आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. कार्यविवरण नोंदवही मी सध्या आणलेली नाही, परंतु मी कार्यविवरण नोंदवही वर्कशीट सुद्धा आपल्याला द्यायची. मित्रांनो आपलं जर टेबल इन्स्पेक्शन घेतलं तर टेबल इन्स्पेक्शन मध्ये कार्यविवरण नोंदवहीचं आपलं एक महत्व आहे. याचं महत्व आजकालच्या दिवसांमध्ये कमी होताना दिसते, पण आपण केलेलं कामकाज हे तुमच्या कार्यविवरण नोंदवहीद्वारे दिसून येईल. इंग्रजीमध्ये तुम्ही त्याला वर्कशीट म्हणता, त्याला मराठीमध्ये कार्यविवरण नोंदवही. की प्रत्येक आलेलं पत्र तुम्ही वर्कशीटमध्ये नोंदवायचं, त्याच्यावर मोस्ट ऑफ द पत्र 80% पत्र ही माहितीस्तव असतात, 20% पत्र त्याच्यावर तुम्हाला प्रत्यक्ष कार्यवाही करायची, जी काही कारवाई ती आपल्याला कारवाई करते. त्यामुळे कार्यविवरण नोंदवही सुद्धा आपल्याला असणं गरजेचं आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याची ही कार्यविवरण नोंदवही स्वतःकडे राहील, नसेल तर मागून घे. या याच्यामध्ये सुद्धा जे आपले शासकीय ग्रंथागार आहेत चारही ठिकाणी मुंबई पुणे असो त्यानंतर नागपूर औरंगाबाद या ठिकाणी सुद्धा आपल्याला या कार्यविवरण नोंदवाया मिळू शकतात, किंवा काही भांडार गृह आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हे कार्यविवरण नोंदवाय आपल्याला मिळू शकतात. ही प्रत्येकाची असणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक पत्राचा उल्लेख आपल्याला असणं त्याच्यामध्ये गरजेचं आहे. आपल्याला क्लरिकल मध्ये सांगतोय की असा गोषवारा सुद्धा आपल्याला द्यायचा असतो कार्यविवरण नोंदवहीनुसार की या हप्ता हा हप्ता आता सुरू झालेला आहे, हा हप्त्याची आपल्याला सुरुवात आपल्याला सर्वांना कल्पना आहे, सोमवार हा पहिला दिवस, तर मागच्या हप्त्यामध्ये तुमच्याकडून काय काय कामकाज केलेलं आहे
याचा गोषवारा तुम्हाला तुमच्या कार्यालय अधीक्षक मार्फत कार्यालय प्रमुखाला द्यायचा असतो. तर हा गोषवाऱ्याचा नमुना आपल्याला दिसून येईल की आपलं नाव शाखा आणि त्यामध्ये सगळ्या बाबींचा उल्लेख आहे की आपल्याला किती प्रकरणं प्राप्त झाली, मागच्या आठवड्याच्या सुरुवातीस शिल्लक असलेली प्रकरणे किती होती, मागच्या आठवड्यात तुम्हाला प्राप्त झालेल्या प्रकरणांची संख्या किती होती आणि मागच्या आठवड्यामध्ये तुम्ही दिवसनिहाय किती प्रकरणांवर कार्यवाही केली आणि किती प्रकरण निकाली काढली याची सांख्यिकी माहिती मित्रांनो आपल्याला मागच्या शनिवारपर्यंत म्हणूया आपण, ठीक आहे, 5 दिवसाचा आठवडा आहे ज्यांना ज्यांना लागू आहे त्यांना, पण शनिवारपर्यंत तुम्ही किती प्रकरणांवर कारवाई केली याची सुद्धा माहिती आपल्याला द्यायची. एकूण आवक किती झाले, निकाल किती झाले याची माहिती द्यायची आणि आठवड्या अखेर आपण किती प्रकरणांवर कारवाई केली आणि आठवड्या अखेर किती प्रकरण शिल्लक आहे त्याच्यात, एका आठवड्यापर्यंतची किती, दोन आठवड्यापर्यंतची किती, ही सुद्धा माहिती आपल्याला या ठिकाणी द्यायची. तर अशा पद्धतीचं संपूर्ण कामकाज या कार्यालयामध्ये चालतं. या सगळ्यांबाबत या सगळ्या बाबी ज्या आपण आज पाहिल्या त्या संदर्भात विविध शासन निर्णय आपल्याला दिसून येईल, विविध कायदे सुद्धा असलेला आपल्याला दिसून येईल. आपल्याला सर्वांना वाटेल की सर हे काय कुठं मेंटेन केलं जातं, परंतु हे मेंटेन करणं आपलं काम आहे आणि हे या निमित्तानं काय जी काही रचना जी काही व्यवस्था शासनानं घालून दिलेली आहे ही व्यवस्था आपल्याला माहिती व्हावी हाच या प्रशिक्षणामागचा उद्देश असू शकतो आणि या प्रशिक्षणामार्फत हेच आपल्याला जाणून घ्यायचं. तर मला वाटतं अपेक्षापेक्षा खूप वेळ झालेला आहे. आज आपला इनॉग्रल सेशन होतं, उद्घाटकीय भाषण असल्यामुळं सुरुवातीला आपल्याला अडचणी निर्माण झाल्या होत्या, त्या अडचणीतूनही मार्ग काढून आपण हे सध्या प्रशिक्षण सुरू केलेलं आहे आणि अशाच पद्धतीचा सहभाग मला दिसतात आहे की 92 पार्टिसिपंट्स या ठिकाणी पार्टिसिपेट झालेले दिसतात आहे. तर संपूर्ण असा सहभाग आपला या ठिकाणी राहील तर मला वाटते टोटल 71 पार्टिसिपंट्स झालेले आहेत. तर या अनुषंगानं काही जर आपले प्रश्न असतील तर कृपया त्यांना हँड रेज करता येईल आणि आपल्याला त्यांना प्रश्न विचारता येईल. आपले काही प्रश्न आहेत? स्वामी मनमठ यांचा एक हँड रेज दिसतोय. सर माझ्याकडे थोडं आज नेट नसल्यामुळे मी जरा लेट जॉईन झालो. बरं, चिलतापर्यंत जॉईन झालो, त्याच्या आधीच थोडं एक परत रिवाइज मिळेल जरा मला. ठीक आहे ना, म्हणजे कसं आहे की याचं रेकॉर्डिंग सुद्धा आम्ही उपलब्ध करून देऊ आपल्या ग्रुप वरती वगैरे सगळं. तर मी थोडस समअप करण्याच्या दृष्टिकोनातून सांगेल, ज्याला आपण समरी आपण म्हणूया, समरी ज्याला म्हणता येईल की आज जे काही आहेत कार्यालय म्हणजे काय आहे, कार्यालयामध्ये कोणकोणत्या प्रकारची कामं चालतात आणि मला तुमच्याकडूनच भरपूर काही जाणून घ्यायचं होतं. मला बऱ्यापैकी आज उत्तरे सुद्धा मिळाली. प्रशासन कशा पद्धतीचं राहतं, प्रशासनामध्ये काय काय कामकाज चालतं, आपली कर्तव्य काय आहेत, आपली जबाबदाऱ्या काय आहेत, या निमित्तानं आज आपण डिस्कशन केलं, बऱ्यापैकी उत्तरं सुद्धा मला मिळाली. तर हे सुद्धा पाहिलेलं आहे, शक्यतोवर आम्ही जमलं तर हे प्रेझेंटेशन सुद्धा तुमच्याशी शेअर करू. तर अशा पद्धतीचं आज संपूर्ण आपलं आजच्या प्रशिक्षणाला आपण सुरुवात केलेली आहे. म्हणजे आपल्याला दिसून येईल की शालेय जीवनामध्ये आपण व्याख्या पाहिलेली आहे पण कार्यालयाची व्याख्या काय आहे हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. तर हे सुद्धा आपण आज डिफाईन केलं की कार्यालयामध्ये नेमकं काय आहे, त्याची व्याख्या कशी असते, अशा पद्धतीचं आज आपण पाहिलेलं. ठीक आहे, थँक्यू. तर मला वाटते आज माझं प्रेझेंटेशन संपलेलं आहे, काही प्रश्न दिसत नाहीये. तर उद्याच्या दृष्टिकोनातून काही सूचना असतील तर त्या सूचना आपल्याला आजच्या कार्यक्रमाचे आपले जे सत्र समन्वयक आहेत श्री कोकुलवार सर, मी यांना माहिती देतो आणि ते आपणाशी या ठिकाणी संवाद साधतील. तर कोकुलवार सरांना विनंती करतो की काही सूचना असतील तर त्यांनी त्या सूचना या ठिकाणी द्या. कोकुलवार सर. धन्यवाद सर. मित्रांनो, हा सेशन इथे संपलेला आहे, परंतु या सेशन मध्ये तुम्हाला काही अडचणी असेल तर तुम्ही मला वाटतं बऱ्याच जणांनी चॅटिंग केलेलं आहे, चॅटमध्ये आपले क्वेश्चन टाकलेले आहेत. या व्यतिरिक्त सरांचे अजूनही पिरियड राहणार आहे कंटिन्युअस मध्ये, तर या संदर्भात आपले प्रश्न तुम्ही नोंद करून ठेवा आपल्या वहीमध्ये, बरोबर आहे. आणि त्यानंतर ज्या दिवशी सरांचा पिरियड राहील त्या दिवशी सुरुवातीला मागील सब्जेक्टवर काय काय प्रश्न दिले आहे याचं विश्लेषण होईल आणि नंतर मग दुसरा पिरियड चालू होईल. तर सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी याची नोंद घ्यावी आणि नोंद घेतल्यानंतर ज्या दिवशी आपला पिरियड सुरू राहील
त्या दिवशी आपण सर्वप्रथम आपल्या शंकाचं निरसन करायचं आणि नंतर मग सर दुसरा टॉपिक सुरू करतील. मी सरांना तशी विनंती करणार आहे की कृपया त्यांच्या असलेल्या पूर्ण शंकाचं निरसन होतपर्यंत नवीन टॉपिक सुरू करू नये. तर आजचा टॉपिक तुम्हाला आवडला असेल मित्रांनो, बराच वेळ झालाय सरांनी दोनचा पिरियड जवळपास अर्धा पाऊन तास जास्त घेतलेला आहे. आपण सर्वांनी सहकार्य केलं असाच उत्साह कायम असू द्या. आजची मीटिंग इथे मी थांबवतो आहे. धन्यवाद मित्रांनो. हा हा